हरि हा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद ब्रह्मा मंगळ ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोण्याही जीवाचा न घडो मत्सर कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा तुका म्हणे एका देहाचे अवयव तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा विठोबा वैष्णवांचा धर्म वेदा भेद भ्रम अमंगळ ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारी माऊली तुकोबाराय यांचा चार चरणांचा आणि वैष्णवाचा मूळ धर्म प्रतिपादन करून सांगणार अशा पद्धतीचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबा आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तर पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संतांची या माझ्या चरणावर श्री संतांच्या माझ्या चरणावर विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद ब्रह्म मंगल ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा। प्रस्तुत प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी होणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील असणारी ही 6व्या क्रमांकाची भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्त काम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने, त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून, विशेष करून हरिभक्तीपरायण आदरणीय पूजनीय श्री बोंगाने सर यांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे। सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारांचा आहे आणि तुकोबार या अभंगाच्या माध्यमातून वैष्णवांचा धर्म वर्णन करून सांगतात। काय सांगतात महाराज? महाराज सांगतात विष्णू परमात्मा सर्व ठिकाणी गच्च भरलेला आहे असं पाहणं हाच वैष्णवाचा खरा धर्म आहे। मग तो विष्णू परमात्मा सर्व ठिकाणी पाहत असताना आपल्याकडून घडणारे जे व्यवहार आहेत त्या व्यवहारांमध्ये मात्र त्यांनी अद्वैत पाहायचं नाही। भावाद्वैतम सदा कुर्यात, क्रियाद्वैतम न करीचे। भावाद्वैतम सदा कुर्यात, भाव अद्वैत स्थिती कायम टिकून ठेवावी, पण क्रियेमध्ये मात्र अद्वैत नसावं। मग क्रियेत जर आपण अद्वैत केलं तर घोटाळ होण्याची दाट शक्यता आहे। पण भेदाभेद भ्रम अमंगळ, भेदाच्या ठिकाणी अभेद पाहणं अमंगळ आहे, अभेदाच्या ठिकाणी भेद पाहणं अमंगळ आहे। म्हणून भेदाभेद हे दोनही एकमेकाच्या ठिकाणी पाहणं हे अमंगळ आहे। पण वैष्णवाचा खरा धर्म काय असेल तर विष्णू सर्व ठिकाणी व्याप्त आहे असं त्यानं पाहावं। पण ते पाहत असताना जीवनात घडणारे जे व्यवहार आहेत त्या व्यवहारांमध्ये मात्र त्यांनी फसगत होऊ देता कामा नये, आणि हे अतिशय महत्त्वाचं वर्म आहे। आणि हे वर्म सर्वांना कळावं म्हणून भगवंताची भक्ती करणाऱ्या भागवत भक्तांच्या समोर तुकोबाराय प्रकर्षाने हे वर्म त्यांनी वर्णन करून सांगतात। ऐका तुम्ही सर्वजण, ऐका जी तुम्ही भक्त भागवत, तुम्ही भगवंताची भक्ती करणारे भागवत भक्त आहात, तुम्ही सर्व हे वर्म त्यांनी विशेष रूपानं ऐका। ऐका जे तुम्ही भक्त भागवत, आणि हे ऐकून काय करा, कराल ते हित सत्य करा। जर याच्यातून आपलं हित तुम्हाला करता येत असेल तर ते सत्य असणारं हित तुम्ही या माध्यमातून करून घ्या, हे वर्म समजावून घेऊन हे हित तुम्ही सर्वजण करा असं तुकोबारांचं म्हणण्याचं तात्पर्य आहे। हे करत असताना सगळ्या जीवमात्रांबरोबर सगळ्या व्यवहारांमध्ये आपण ज्या वेळेला पदार्पण करतो त्यावेळेला कोण्याही जीवाचा आपल्याकडून कोणत्याही प्रकारानं मत्सर घडू नये। कारण विष्णू जर सर्व ठिकाणी व्याप्त आहे तर सर्व जीवमात्रांच्या ठिकाणी, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी विष्णूच आहे। तो परमात्मा सर्व ठिकाणी गच्च भरलेला आहे अशी जाणीव आपल्या ठिकाणी पूर्णपणे असावी। ज्या दिवशी आपल्या अंतकरणामध्ये सगळ्या जीवमात्रांमध्ये परमात्माच आहे अशी पूर्ण जाणीव ठसवली जाईल त्या दिवशी आपल्याकडून कोणाचाही मत्सर होणार नाही। आपल्या सामान्य व्यवहारांमध्ये बऱ्याच वेळेला आपल्या अंतकरणातून कोणाविषयीच्या तरी मत्सर, द्वेष, ईर्ष्या या सगळ्या गोष्टी सहजच बाहेर पडतात। पण ज्याच्या दृष्टीतून फक्त विष्णूच विष्णू पाहायला मिळतो आहे त्याला कोणाचाही द्वेष होत नाही, कोणाचाही मत्सर होत नाही, त्याच्या दृष्टीनं भेद शिल्लकच राहत नाही। म्हणून कोण्याही जीवाचा न घडो मत्सर हेच वर्म सर्वेश्वर पूजनाचे, सर्वेश्वराची पूजा करण्याचं हे खरं वर्म आहे, हेच वर्म आहे, हे जास्त महत्वाचं आहे। कसं काय हो महाराज, सर्वत्र परमात्मा भरला म्हणतात आणि त्याची पूजा करायची म्हणतात आणि कोणत्या सांगाने त्याला दुखवायचं नाही म्हणतात, त्याचा मत्सर करायचं नाही म्हणतात, कसं काय शक्य होईल? कसं काय परमात्मा सर्वत्र भरलेला आहे आणि ह्या सगळ्या भावना त्याच्यापर्यंत कशा पोहोचतात हे सांगा। मग दृष्टांत दिला, तुका म्हणे एका देहाचे अवयव, आपलं जो देह आहे, शरीर आहे, याला सगळे अवयव आहेत, हात आहेत, पाय आहे, कान आहे, नाक आहे, डोळे आहे, डोकं आहे, पाठ आहे, पोट आहे, हे सगळे अवयवच आहेत। या सगळ्या अवयवांपैकी कोणत्याही एखाद्या अवयवाला जर इजा झाली तर वेदना मात्र जीवालाच होतात। हाताला जरी इजा झाली तर वेदना जीवालाच होतात। पायाला जरी इजा झाली, अवयव आहे ना, तरी वेदना मात्र जीवालाच होतात। डोक्याला जरी इजा झाली तरी वेदना मात्र जीवालाच होतात। जसं कोण्याही अवयवाला इजा झाली की वेदना जीवालाच होतात, तसं हे संपूर्ण विश्व हे भगवंताचं रूप आहे, नवे या विश्वातले सर्व घटक हे भगवंताचे अवयव आहेत। म्हणून आपण जर या संपूर्ण विश्वामध्ये विचरण करत असताना, याच्यामध्ये असणाऱ्या घटकांबरोबर आपण वागत असताना या घटकांना जर आपण दुखावलं तर पर्यायाने ते दुःख आपण ईश्वरालाच देतो आहोत, म्हणजे ज्या विष्णूची आपण उपासना करतो त्यालाच देतो आहोत, हे समजून घेणं फार महत्वाचं आहे। पण जसं एका देहाचे अवयव आहेत
आणि वेदना जीवाला होतात तुका म्हणे एखादे ह्याचे अवयव आणि सुख दुःख जीव भोग पावे तस हे संपूर्ण त्यांनी ईश्वराचं स्वरूप आहे. सर्वत्र विष्णूच विष्णू परमात्माच परमात्मा गच्छ भरलेला आहे. मग आपल्याकडून जर एखादा व्यक्ती दुखावला गेला तर पर्यायानं तो व्यक्ती दुखावलेला नसून आपण परमात्म्याला दुखावतो आहोत हे जास्त महत्वाचं आहे. हे त्या दृष्टांतातून समजून घेण्याचं आहे. म्हणून जर आपण खरंच वैष्णव असलो, आपण जर खरंच विष्णूची भक्ती करत असलो तर आपण या पद्धतीनं धर्म पाळणं हे गरजेचं आहे. म्हणून हा वैष्णवाचा खरा धर्म आहे. आणि तो तुकोबाराय सरळ शब्दांच्या माध्यमातून प्रगट करत आहेत असा अभंगाचा सरळ अर्थ करण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. आपल्या या कापरेवाडीमध्ये सेवा करण्याचा आमचा हा दुसरा तिसरा योग आहे. एकदा संपूर्ण सप्ताहातच आपण श्रीमद भागवत कथा श्रवण केली, एक वर्ष मध्ये गेलं, मागच्या वर्षी आपण पुन्हा कीर्तनाची सेवा या ठिकाणी झाली. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी अभंग चिंतन करता होता. यावर्षी पुन्हा सेवा करण्याचा हा योग जुळून आला. मोठं समाधान वाटतंय. तुम्ही सर्व ऐकणारी मंडळी आहात, नवे सुज्ञ मंडळी आहात. नवे हे बा असं कौतुक करत जाऊ नये. कौतुक केलं की लोक फुगतात आणि फुगलं की घोटाळा होतो, हा महत्त्वाचा विचार. पण तरी मला माहीत आहे, तेवढं सांगतो. माहिती एवढंच आहे की श्रवणाची परंपरा आहे. मोठ्या मोठ्या माणसांकडून श्रवण करण्याची जी परंपरा प्राप्त झाली आहे ती परंपरा त्यांनी नजर प्राप्त करून देते. परमार्थ हा नजरेचा असतो. नजर प्राप्त झाली की परमार्थ कळत असतो. म्हणून इथं ऐकणारी माणसं नजरेची आहे. अजून एक प्लस पॉईंट सांगतो. बऱ्याच वेळेला फिरायचा प्रसंग येतो खरा, पण प्रपंचातून जे बाजूला केलेले लोक आहेत म्हणजे आता सरकारने पण सांगितले 58 झाला तर तुम्ही ढळा, आणि प्रपंचातल्या लोकांनी सांगितलं तुम्हाला काही समजत नाही, तुम्ही आता हरी हरी म्हणा, अशी म्हणणारी माणसं आम्हाला रोज फार सापडतात, फार जास्त सापडतात. आणि वयोवृद्ध असणारे ग्रस्त आमच्याकडे आले आणि त्यांनी आमच्या समोर विनंती केली की महाराज मला ना आता संन्यास घ्यावासा वाटतोय. खरंच संन्यास घ्यावासा वाटतोय. मग मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिलो आणि 2-3 मिनिटं पाहून त्यांना उत्तर दिलं. म्हटलं महाराज संपूर्ण जीवन बायका मुलांकरता तुम्ही खर्च केलं, संपूर्ण जीवन त्यांची सेवा करण्याकरता घातलं आणि आता तुम्ही म्हातारपणाला संन्यास घेऊन लोकांकडून सेवा करून घेणार आहात. सरळ गोष्ट, संन्यासच जर घ्यायचा असेल तर संन्यास घेण्याला पण काही ठराविक मर्यादा ठराविक वय आहे ना, हाही महत्वाचा विचार आहे. म्हणून बऱ्याच वेळेला जे पोक्त विचाराची मंडळी आहेत संसारातूनही त्यांनी विचारानं बाजूला झालेत असा ग्रहित धरा अर्थ आणि ते ऐकण्याकरिता असतात. इथला प्लस पॉईंट असा आहे की इथे तरुण वर्ग ऐकण्याकरिता मला दिसतोय आणि फार महत्वाची गोष्ट आहे. तरुण ऐकतच नाही, काय ऐकत नसतील, कसे ऐकत नसतील याच्याशी मला काही घेणं देणं नाही, पण इथे ऐकतात हे जास्त महत्वाचं आहे. आणि हे का ऐकतात याचं कारणही बऱ्याच अंगानं मला माहिती आहे की संस्कार आहेत, बऱ्याच दिवसांचे संस्कार आहेत. ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी इथे आहेत, त्यांच्या नजरेत त्यांनी ताकद आहे की त्या नजरेनं पाहिल्यानंतर सुद्धा समोरच्याला कळतं की यांना काय म्हणायचं आहे. म्हणून त्याच्यामुळे त्यांनी हा सगळा वर्ग एकत्र येऊन एका विशिष्ट असणाऱ्या चौकटीत बांधून श्रवण करतो आहे, चिंतन करतो आहे, परमार्थ करतोय. म्हणून सर्वांनाच परमार्थ करणं गरजेचं आहे. एरवी परमार्थ करणारी सगळीच माणसं स्वतःला वैष्णव म्हणून घेतात. मुद्दा आहे ना, मुद्द्यावरच बोललं पाहिजे असं. सगळीच माणसं वैष्णव स्वतःला म्हणून घेतात. पण वैष्णव वैष्णव म्हणजे नेमकं काय हो? वैष्णवाची दोन लक्षणं पाहिली पाहिजे. एक बहिरंगाचं लक्षण पाहिलं पाहिजे आणि दुसरं अंतरंगातलं लक्षण पाहिलं पाहिजे. बहिरंगानं वैष्णवाचं लक्षण केलं जातं. असा कपाळाला गंध जो लावतो तो वैष्णव, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असते तो वैष्णव, जो त्यांनी पोथ्या पुराणांचं वाचन करतो तो वैष्णव, जो मंदिरात दर्शनाला जातो तो वैष्णव, तो जो वाऱ्या करतो तो वैष्णव. एवढंच त्यांनी बाहेरून पाहिलं जातं. आणि हे जो कोणी करतो त्याला सगळे लोक वैष्णव म्हणतात. एवढीच वैष्णवाची व्याख्या नाही, अंतरंग व्याख्या पाहिली पाहिजे. वैष्णव हा फक्त क्रियेने पाहू नये, वैष्णव हा विचारांनी पाहावा.
विचार महत्त्वाचे आहेत. विचार कसे वैष्णवांचे विचार कसे असावेत हे जास्त महत्त्वाचे आहे. कसे असावेत विचार वैष्णवांचे? वैष्णव हा शब्दच आधी कळाला पाहिजे. हा तयार झाला कसा? शास्त्राच्या दृष्टीने जर पाहायचं ठरलं तर वैष्णव हा शब्द त्यांनी विष धातूपासून तयार झाला. विष म्हणजे प्रवेश करणे या अर्थाने. विष प्रविष्यते, जे सगळ्यांमध्ये प्रवेश करून राहतं त्याला एक नाव प्राप्त झालं, त्याचं नाव आहे विष्णू. विष्णू विष्णू म्हणजे काय? जे सगळ्या ठिकाणी प्रवेश करून राहिलेलं आहे त्याला म्हणायचं विष्णू. अजून एक धातू आहे विष्णू, त्या धातूचं नाव आहे. तो त्यांनी व्यापक अर्थाने आहे, जे सर्वत्र व्यापक आहे त्याला म्हणतात विष्णू. या विष धातूपासून विष्णू धातूपासून विष्णू शब्द तयार झाला. म्हणजे जे सगळ्या कणाकणामध्ये प्रवेश करून राहिलेलं तत्व आहे, जे सगळ्या कणाकणामध्ये व्याप्त असणारं तत्व आहे, त्या व्याप्त तत्वाचं नावच आहे विष्णू. आपल्या दृष्टीनं विष्णू काय आहे? ज्याला चार हात आहेत, जो पितांबर धारण करतो, ज्याच्या मस्तकावर मुकुट आहे, असाच आहे ना विष्णू. आपल्या दृष्टीतला विष्णू, आपल्याला माहीत असलेला विष्णू नव्हे, आपल्यावर झालेले जे संस्कार आहेत विष्णूचे ते असे आहेत की विष्णू कुठेतरी वैकुंठात राहतो, नव्हे क्षीरसमुद्रावर नारायणाच्या रूपाने तोच पवडतो, आणि जेव्हा भक्त हाका मारतात तेव्हा तोच विष्णू सगळ्यांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट होतो, आणि प्रगट होऊन ज्या भक्ताला जे हवं असेल ते त्याला देऊन टाकतो. एवढीच विष्णू शब्दाची व्याख्या आपल्याला माहिती आहे, म्हणून आपण त्या विष्णूपर्यंत जात नाही ज्या विष्णूचं चिंतन करतो. नाही कळालं? सोपं करून सांगतो, तुम्ही ऐकतात ना, महत्वाचा मुद्दा सांगतोय. ज्या विष्णूचं वर्णन मी तुमच्या समोर करून सांगितलं, अतिशय सुंदर आहे, सावळा सुकुमार आहे, अतिशय दिव्य आहे, पाहिलं की वेद लावून टाकतो असा आहे. असे त्याचे कर्दळीचा गाभा समान असणारे त्याचे चरण आहेत, अतिशय दिव्य आहेत, फार गोड आहे. समान चरण ठेवून उभा आहे, त्याने केवळा पितांबर धारण केलेला आहे, त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे, त्याचं उदर त्रिवलीने युक्त आहे, ज्याचं वक्षस्थल विस्तीर्ण आहे, ज्याला चार हात आहेत, शंख चक्र गदा पद्म हे ज्याने धारण केलेले आहे, ज्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे, ज्याची हनवटी अतिशय मोहक आहे, ज्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत, ज्याचे नासिका म्हणजे नाक सरळ आहे, ज्याच्या भोया धनुष्याकृती आहेत, ज्याचे डोळे कमलासमान आनंददायक आहे कमल नयन, ज्याचं कपाळ उंच आहे, त्याच्यावर मलयागिरी चंदन लावलेलं आहे, केशराची उटी दिलेली आहे, त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत, त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे, त्याचे ओठ कुंदूर फुलासारखे लाल आहेत, ज्याचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत, आणि जो भक्तांकडे पाहून स्मित हास्य करतो आहे, चार हात घेऊन आलेला आहे भक्तांकरता, दो वरी दोन्ही उजालो घेऊन, असं ज्याचं स्वरूप आहे, असा जो दिव्य आहे त्याचं नाव आहे विष्णू. आणि त्या विष्णूची सगळेच वाट पाहतात. तुम्ही ऐकतात ना पण सर्वजण की विष्णूला पाहण्यातच दंगल आहे. महत्वाचा मुद्दा सांगतोय, विष्णू आहे, या विष्णूला पाहण्याकरिता सगळ्या लोकांचा अट्टहास आहे, पण विष्णू भेटत नाही, विष्णू येत नाही, विष्णू दिसत नाही, विष्णूचं दर्शन होत नाही. का होत नाही? त्याचं कारण आपण विष्णूला विष्णू रूपाने जाणून घेत नाही म्हणून. परत आहे का? विष्णूला विष्णू रूपाने जाणून घ्यावं. मग विष्णू रूपाने जाण्याचं म्हणजे काय करायचं? त्या विष धातूला हातात घ्यायचं आणि त्याच्यापासून विस्तार करून विष प्रविष्यती म्हणून विस्तारानं त्याला पाहायचं, व्यापकत्वानं विष्णू म्हणून त्याला त्यांनी महाराज व्यापक करून टाकायचं. तो विष्णू आहे, तोच व्यापक असणारा विष्णू सगुण साकार होऊन भक्तांच्या समोर चतुर्भुज रूपात प्रत्यक्ष प्रगट होतो. त्या विष्णूची तीन रूप शास्त्रात पाहायला मिळतात. ज्या विष्णू विषयी मी बोलतोय, जो त्यांनी शब्दांच्या पलीकडे आहे, ज्याला कोणतंच प्रमाण जाऊन पोहोचू शकत नाही, त्याचं वर्णन करू शकत नाही, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण, अनुपलब्धी प्रमाण, ही सगळी प्रमाणं त्या विष्णूच्या समोर फिकी आहेत, त्याला जाणू शकत नाही. शब्दांच्या पलीकडचा आहे, शब्द सगळ्यात मोठं प्रबल प्रमाण आहे, पण शब्दाला सुद्धा जो कळत नाही, वेद हा शब्द प्रमाण आहे पण त्यालाही कळत नाही, पण सर्वत्र व्यापक आहे, सर्वत्र एक रूपानगतच भरलेलं आहे, त्याच विष्णूला ब्रह्म म्हणतात. त्याच विष्णूला सर्वत्र व्यापक असणारा सच्चिदानंद घन म्हणतात. जो निर्गुण आहे, निराकार आहे, हे त्याचं रूपच आहे, तो निर्गुण निराकार आहे, तोच विष्णू सर्वत्र कणाकणात व्याप्त आहे, दिसणाऱ्या सगळ्या वस्तूंमध्ये व्याप्त आहे. त्याच ब्रह्मस्वरूपावर कल्पित असणारी प्रकृती पाहायला मिळाली, त्या प्रकृतीचा त्याचा संबंध झाला, त्या संबंधानं तिच्यातल्या माया या अंशानं तो ईश्वरत्वाला प्राप्त झाला. त्याला सौपाधिक ब्रह्म म्हणू लागले, त्याला शबल ब्रह्म म्हणू लागले, त्याला देव म्हणू लागले, त्याला ईश्वर म्हणू लागले, त्याला विष्णू म्हणू लागले, त्याला नारायण म्हणू, काय म्हणता येईल ते सगळं म्हणू लागले. अशा रूपानं तो प्रगट झाला, जो निर्गुण आहे
तोच कणाकणात व्याप्त होऊन त्याने प्रत्यक्ष ईश्वराच्या रूपाने प्रगट झाला. आणि तोच विष्णू सगळ्यांवर कृपा करण्याकरिता सगळ्यांचा मनोदय जाणून चतुर्भुज रूपात अतिशय सुंदर असणार रूप धारण करून सगळ्यांच्या समोर प्रगट होऊ लागला. आपल्या सगळ्यांना तीन प्रकारचा विष्णू मी वर्णन करून सांगितला. जो निर्गुण निराकार आहे, जो कणाकणात व्याप्त आहे तो सगुण निराकार आहे, आणि जो चार हात घेऊन येतो तो सगुण साकार आहे. निर्गुण निराकार, सगुण निराकार आणि सगुण साकार विष्णूच आहे. पण आपल्याला विष्णू पाहिजे. कोणता? जो सगुण साकार आहे, चार हात घेऊन आला पाहिजे, त्या विष्णूची आपण सगळेजण वाट पाहतो. पण आपण काही काही तिथपर्यंत जाऊ शकत नाही आणि असं जाणार नाही. का बरं जाणार नाही? विष्णू कळून घ्यावा लागेल आणि मग तिथपर्यंत जावं लागेल. तुम्ही ऐकतात ना, पण सर्व महत्वाचा मुद्दा सांगतोय, फार महत्वाचा. ज्याला खरंच प्रॅक्टिकल परमार्थ करायचा आहे, ज्याला खरंच परमतत्वापर्यंत जायचं आहे, त्याला कान उंच करून ऐकलं पाहिजे. देव पाहिजे ना, निश्चित ऐका. फार महत्वाचा विचार सांगतोय. म्हणून त्या परमात्म्याच्या भेटीची अपेक्षा आहे जो चार हात घेऊन येतो भक्ताला आलिंगन देतो. भेटीची अपेक्षा सगळ्यांच्या पोटात आहे. मग भेटीची अपेक्षा करण्याच्या आधी त्याला पाहावं लागेल, पाहण्याची अपेक्षा करावी लागेल. आणि पाहण्याच्या आधी त्याला जाणावं लागेल, जाणण्याची अपेक्षा करावी लागेल. आधी त्याला जाणावं लागेल, मग त्याला पाहावं लागेल, मग त्याला भेटावं लागेल. तीन टप्पेच आहेत, तीन पायऱ्याच आहेत. एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवर जावं लागेल आणि दुसऱ्या पायरीवरून तिसऱ्या पायरीवर जावं लागेल, तेव्हा त्याची तुमची भेट होईल. असा भेटणार नाही. महत्वाचा विचार. मग काय करावं लागेल? त्याला जाणायचं. कसं? साधू संतांच्या माध्यमातून, शास्त्राच्या माध्यमातून, पुराणांच्या माध्यमातून, सत्संगाच्या माध्यमातून तो निर्गुण निराकार आहे असं त्याला जाणावं. की ज्याच्या ठिकाणी रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाय, निराकार निर्गुण तू चिरगुण आहे, त्याला जाणलं पाहिजे. हे शास्त्राच्या माध्यमातून कळतं. शास्त्र सांगतं तो परमात्मा निर्गुण आहे, निराकार आहे, जो अनादि आहे, जो अनंत आहे, जो सच्चिदानंद स्वरूप आहे, सत्य आहे, चैतन्य स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, हे त्याचं स्वरूप आहे, तो ज्ञान स्वरूप आहे. हे या पद्धतीनं त्याला जाणावं लागेल. जाणून दिसणार जे संपूर्ण जगत आहे, या जगताकडे पाहत असताना त्या परमात्म्याला जाणून तो या कणाकणात भरलेला आहे. कसा भरला याची प्रक्रिया त्यांनी ओळखून त्याला ईश्वरत्वानं त्यांनी जाणून ईश्वरच सर्व ठिकाणी व्यापक आहे या दृष्टीने त्यांनी त्याला पाहावं लागेल. आधी जाणावं लागेल, मग पाहावं लागेल. आणि तो सर्वत्र दिसू लागला की मग मात्र त्यांनी भेटण्याची अपेक्षा त्याच्या पुढची आहे. ज्याला खरंच परमात्मा करायचं आहे त्यांना आधी परमात्म्याला जाणार. फक्त जाणून थांबू नका, त्या परमात्म्याला पहा. तो सर्व ठिकाणी व्यापक आहे, सगळ्या ठिकाणी गच्च भरलेला आहे. त्याला पाहावं लागेल, अवतीभोवतीच आहे. आणि मग त्याला भेटण्याची अपेक्षा निर्माण होईल ज्यावेळेला तोच तो शिल्लक राहील. आत पाहिलं तरी तोच आणि बाहेर पाहिलं तरी तोच, त्याच्या वाचून काहीच शिल्लक नाही. आत हरी बाहेर हरी, हरी रे हरी बोलले, हरी बाहेर हरी. आता हरीच आहे आणि बाहेर हरीच आहे. हरी म्हणा, विष्णू म्हणा, नारायण म्हणा, गोविंद म्हणा, माधव म्हणा, ज्याला जे रुचेल पचेल ते म्हणा, एकच वस्तू आहे. त्या वस्तूचे जेवढे नाव आहे तोच परमात्मा. त्याला भेटायचंय, त्याच्या दर्शनाची आस अनेकांच्या अंतकरणात. भागवत कथा ऐकली ना? भागवत कथा ऐकली की सगळ्या लोकांच्या मनात भाव तयार होतो. कृष्ण कन्हैया भेटायला येत असतो, तो दर्शन देत असतो, तो बोलत असतो. एकांतात आपण त्याच्याशी चर्चा करू शकतो, आपल्या अंतकरणातले सगळे भाव त्याच्या समोर प्रत्यक्ष सांगू शकतो आणि तो ऐकतो सुद्धा. आणि मग त्याने आपल्यावर कृपाही करतो. मग जन्मजन्मीचं सगळं साकडं त्याने निघून जातं आणि त्या परमात्म्याच्या भेटीनं, त्याच्या दर्शनानं जीवन करतार पोहून जात. बरोबर आहे. ज्या परमात्म्याच्या भेटीचा विचार करत आहात तो परमात्मा आपल्याकडे रात्रंदिवस पाहतो आहे, हे लक्षात ठेवा. सगळ्यांनी ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत माझा आवाज जातो आहे त्यांनी माझं म्हणणं पक्क ऐका की तो परमात्मा आज आत्ता ताबडतोब तुम्ही विचार करून पाहिलं तर तुमच्याकडे पाहतोच आहे. आत्ताच नाही, कायमस्वरूपी पाहतोय. आपण जन्माला यायच्या आधीपासून जिथे होतो ना तिथेही तो आपल्याला पाहतच होता. आणि आपण हे शरीर सोडून गेल्यानंतर सुद्धा तो आपल्याकडे पाहतच राहील. तो पाहतोच आहे, तो सर्वज्ञ आहे, तो सर्वांचा साक्षी आहे, तो सर्वांकडेच पाहतो. म्हणून आपल्या सगळ्या घडामोडी त्याला चांगल्यापैकी कळतात. मग तोच विष्णू त्याने म्हणतो मनातली मनात वेड्या,
माझ्या दर्शनाची अपेक्षा करतो आहोत, माझ्या भेटीची अपेक्षा करतो आहेस तू, इथपर्यंत मला कळालं. अरे पण मीच आहे तुझ्या आत बाहेर, तुझ्या सगळ्या आजूबाजूला मीच आहे. तू मोठा 100 रुपयाचा हार घेतोस, माझ्या मंदिरात येतोस, माझ्या गळ्यात हार घालतोस, काय केवढं 5 लिटर दूध आणतोस, माझ्या डोक्यावर ओततोस, केवढं तूप लावतोस, केवढं दही लावतोस, केवढी त्यांनी थाटमाट करतोस, आणि एवढ्या सगळ्या थाटांनी माझी महापूजा करतोस, माझ्या गळ्यात हार घालून सगळं स्वच्छ करून अगदी गरम पाण्यानं मला धुवून मला वस्त्रही नेसवतो, या सगळ्या गोष्टी करून माझा शृंगारही करतो, हे सगळं करतो मी म्हणून. तो म्हणतो बरं कोण? विष्णू. मी म्हणून तू हे सगळं करतो, पण हा पण कशाला घातला आता एवढं सगळं करतो? मग हा पण त्याच्याकरिता आहे. तो मनातले मनात म्हणतो, गड्या अरे तू फक्त मूर्तीपुरताच मला पाहतोयस आणि माझी पूजा करतोयस, तुला हे माहीत नाही की तुझ्या आजूबाजूला फिरणारी जेवढी माणसं आहेत, त्याच्यात आई असेल, त्याच्यात वडील असतील, त्याच्यात भाऊ असेल, त्याच्यात बहीण असेल, त्याच्यात पत्नी असेल, त्याच्यात मुलगा असेल, त्याच्यात मित्र असेल, त्याच्यात सगळे सगळे सोयरे भाऊबंद सगळे परिसरातले सगळे आजूबाजूचे फिरतात, ते सुद्धा मीच आहे, ते सुद्धा मीच आहे, या सगळ्यांमध्ये मीच भरलेलो आहे. फक्त माणसात नाही, तुझ्या आजूबाजूला असणारे जेवढे प्राणी आहेत, कुत्रे असतील, मांजर असेल, बैल असेल, गाय असेल, सगळ्यांचे सगळे जे प्राणी मात्र आहेत, त्या सगळ्या प्राण्यांमध्ये सुद्धा मीच आहे. कोण म्हणत? विष्णू. आपल्याकडे पाहून म्हणतो, महापूजा करत असतानाच म्हणतो, काय प्रेमानं पूजा करतोस रे, आणि एवढी पूजा करतोस, पण तुला हे माहित नाही की सगळीकडे मीच आहे. पण फक्त प्राणी मात्रात नाही, तुझ्या आजूबाजूला दिसणाऱ्या सगळ्या वस्तूंमध्ये सुद्धा मीच आहे. तू ज्याच्यावर बसतोस, ती खुर्ची पलंग काय असेल ते आसन, त्याच्यात मीच आहे. तुझे परिधान करतोस ते वस्त्र मीच आहे. तुझ्याला खातोस ते अन्न सुद्धा मीच आहे. तू जेवढ्या वस्तूंकडे पाहतोस त्या सगळ्या वस्तूंमध्ये मीच मी आहे. पण घोटाळा एवढाच आहे की तू माझं पूजन करतोस ते फक्त मूर्तीपुरतच करतोस. तू फक्त मूर्तीलाच हार घालतोस, मूर्तीलाच सगळा खर्च करतोस, मूर्तीलाच पाणी घालतोस, आणि मूर्तीला पाणी घालतोस गोष्ट खरी आहे. हे सगळं करता करता मी तुझ्या अवतीभोवती आहे. तुम्हाला जाणत तर नाहीच नाही, उलट त्या मूर्तीची पूजा करतो आणि वेळोवेळी मला दुखावत राहतो, याच्यावर तोंड टाकतो, त्याच्यावर तोंड टाकतो, याची ईर्ष्या करतो, त्याचा मत्सर करतो, त्याचा द्वेष करतो, त्याच्या विरोधात षड्यंत्र करतो, याचं राजकारण करतो, सगळी दुनिया करतोस सगळ्या लोकांच्या विषयी, आणि लोक म्हणून करतोस, आणि तुला माहित नाही ते लोक नाहीत मी आहे. तू हातात काठी घेऊन पेचकाटात घालतोस कुत्र्याच्या, तुला माहित नाही तू कुत्रा नाही मी आहे. तू गाढव म्हणून सर्वांची त्यांनी अवहेलना करतोस, माणसाला सुद्धा गाढव म्हणतोस, तुला माहित नाही तो गाढव नाही मी आहे. हे प्रॅक्टिकली साधू संतांनी करून ठेवलंय, हे प्रॅक्टिकली चरित्रात करून दाखवलंय. महत्वाचा विचार सांगतो, आपण फक्त चरित्रात ज्ञानवरांच्या सांगतो सगळ्या लोकांच्या समोर. माऊलींनी रेड्याकडे पाहिलं आणि रेडा वेद बोलू लागला. माऊलींनी रेड्याकडे पाहिलं नाही आणि रेड्याकडे पाहून बोलत होते, रेड्यातल्या देवाकडे पाहून बोलत होते. माऊलींना रेड्यात देव दिसत होता हे आपण लोकांच्या समोर सांगतो. हे आपलं सांगायचं झालंय भांडवल. आपण हे सांगणं फक्त आपलं भांडवल आहे आणि या भांडवलावर आपण सगळ्या लोकांची मनं जिंकून घेतो. बस फार सुंदर सांगतात. काय रेड्याचा प्रसंग सांगितला, रेड्याच्या मुखातून वेद त्यांनी प्रत्यक्ष बाहेर आला. अरे पण तसं नाही, त्यातला गर्भित भाव असा आहे की जो विष्णू त्या भक्ताबरोबर बोलतोय ना, तोच विष्णू त्या रेड्यात आहे आणि त्या रेड्याच्या मुखातून तोच प्रत्यक्ष बोलतोय, हे जास्त महत्वाचं आहे. माऊलीला रेड्यात तो देव दिसला, तो परमात्मा दिसला, लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. नाथ नामदेव महाराजांकडे या, लोक कौतुकानं सांगतात नामा घेऊन तुपाची वाटी, अति नामा धावे श्वाना हत्ती घेऊन तुपाची वाटी आणि नामा धावे श्वाना पाठी. कुत्र्याच्याच मागे पळाले म्हणे चपात्या करत होते, बारशी गावात गेले होते. बारशी म्हणजेच द्वादशी सोडायला, बारस म्हणजे द्वादशी. जिथं द्वादशीचं पारण केलं देवाने भक्ताबरोबर अंबरीश राजाबरोबर, त्या गावातच नाव पडलं बारशी. बारस तिथं सोडले म्हणून बारशी झाले, असे असणारे भगवान बारशी. पण लोक आवर्जून तिथे बारस सोडायला जातात. नामदेव महाराज सुद्धा बारस सोडायला गेले होते. जोगा परमानंदांची समाधी आहे आणि तिथं त्यांनी आपली चूल मांडली, स्वयंपाक करायला लागले. स्वयंपाक करता करता समोरून चपात्या करत होते, आता उपवास सोडायचा ना द्वादशीचा. मग चपाती करून टोपल्यात टाकली, इतक्यात कुत्रा आला आणि कुत्र्याने ती चपाती उचलली सुद्धा पळायला सुरुवात केली. नामदेव महाराजांनी ती पाहिलं, हातात तुपाची वाटी घेतली, त्याच्यात माहे अरे थांब, अरे देवा थांब, अरे देवा थांब, सगळे लोक हसत होते. कोरडी खाऊ नको, तूप लावून खा, हे सांगणं झालं माझं भांडवल. पण वस्तुस्थिती काय आहे? वस्तुस्थिती ही आहे, त्यानं आपल्याला कुत्रा दिसला हो,
त्याला कुत्रा दिसत नव्हता, त्याला दिसत होता त्याचं नाव आहे विष्णू, त्याचं नाव आहे देव, त्याचं नाव आहे परमात्मा. हे फक्त सांगण्याकरिता नाही हो माय बाब, हा प्रॅक्टिकल परमार्थ आहे. कशाकरिता आपण त्यांनी देव देव करतो आहोत? आपण सगळ्या देवांना धुंडाळून काढलं, आपण सगळ्या देवांच्या यात्रा करून बसलो, आपण सगळ्या देवांचा देव देव करून बसलो, पण आपल्या जवळ असणारा देव आपल्याला कधीच दिसला नाही. आपल्या जवळ असणाऱ्या देवाची आपण कधीच पूजा केली नाही. तो कुत्रा तुमच्याकडून पूजेची अपेक्षा करत नाही हो, तो कुत्रा पूजेची अजिबात अपेक्षा करत नाही. पण जरी पूजेची करत नसला तरी काठीची पण करत नाही ना, हे पण महत्वाचंच आहे, हे पण महत्वाचंच आहे ना, हे लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणे नाथ महाराजांनी काशीला गेले आणि काशीला जाऊन त्यांनी काशीचं पाणी आणलं गंगेचं कावडीमध्ये आणि रामेश्वराला घालण्याकरिता घेऊन चालले. रस्त्याने रखरखीत असणारं ऊन होतं, एक गाढव त्यांनी होता आणि तो तरफडत होता, त्याला तहान लागली होती. बाकीचे सगळे लोक असेच उभे राहिले कावड टेकवायचे नाही म्हणून, पाहत राहिले सगळे हातपाय फुडताय गाढव. नाथ महाराज बसले सुद्धा, कावड घेतली सुद्धा, गाढवाची मान आपल्या मांडीवर घेतली आणि स्वतःच्या कावडीतलं पाणी गाढवाला पाजलं सुद्धा. लोक हसायला लागले, बघा म्हणे बावडं गाढवाला पाणी पाजतंय, गंगेचं पाणी आणलं काशीवरून रामेश्वराला घालायचं आणि गाढवाला पाजतंय, असं सगळे लोक म्हणू लागले. नाथांच्या तोंडातून शब्द सहजच बाहेर आले, तुमचा रामेश्वर तिकडे खाली कुठेतरी दिसत असेल, पण माझा रामेश्वर या गाढवातच आहे. पण गाढवाला पाणी पाजलं नाही, त्यातला रामेश्वर दिसला आणि त्या रामेश्वराला पाणी पाजलं, हे जास्त महत्वाचं आहे. हा विष्णू आहे. पण फक्त रेड्याच्या मुखातून वेद बोलवला एवढंच ऐकायचं नाही, फक्त कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन पळाले एवढंच ऐकायचं नाही, फक्त गाढवाला पाणी पाजलं एवढंच ऐकायचं नाही, फक्त जगमित्र नागाने वाघाच्या कानाला धरून त्याला समोर आणलं एवढंच ऐकायचं नाही. मग त्यातला भाव ऐकायचा की त्यांना आलेली दृष्टी ऐकायची. काय दृष्टी आहे? हे गाढव, कुत्रा, हे रेडा, हे सगळे नावं आपण त्यांनी निर्माण केलेले, तर आपण या रूपाने त्यांना पाहतो. पण त्या साधू संतांच्या दृष्टीनं त्यांनी मला जे दिसत जरी असतील सगळ्या लोकांच्या दृष्टीनं तरी सुद्धा, त्यांना मात्र त्याच्यातला जो दिसतो त्याचं नाव आहे विष्णू. सरळ गोष्ट आहे, जाऊ द्या, गाढवावर प्रेम करू नका, जाऊ द्या मांजरावर, कुत्र्यावर, रेड्यावर, बैलावर, कोणावरही प्रेम करू नका, त्यांना थोडं बाजूला ठेवा. माणसावर तर कराल ना, माणसावर तर कराल, काहीच हरकत नाही. माणसावर प्रेम करू शकतो ना महाराज आपण, काय लागतो माणसांना तरी. दोन शब्द प्रेमाचे जर तुम्ही एखाद्या बरोबर बोलाल तर त्या प्रेमाच्या शब्दांनीच तुमच्यावर प्रसन्न होईल. पण तेच शब्द जर तुम्ही वापरले तिकडे, आहो फार प्रेमाचे शब्द वापरले प्रसन्न होईल, हे जर शिवी दिली तर तो दुखावला जाईल, आपल्याकडे पाहून त्यांनी डोळे मोठे करील, नवे दगडी भांडणाच्याच पवित्र्यामध्ये येईल, कारण शिवी दिली ना महाराज, हे महत्वाचं आहे. म्हणून आपण कसं वागायचं आपण ठरवायचं, आपण का वागतो असं, का आपल्या अंतकरणात द्वेष, मत्सर, ईर्षा या सगळ्या गोष्टी निर्माण होतात, त्याचं कारण आहे आपल्याला माणसं दिसतात, आपल्याला प्राणी दिसतात, पण आपली दृष्टी ज्या दिवशी विष्णू पाहण्याची होईल त्या दिवशी मात्र आपण कोणाचाही द्वेष करू शकणार नाही, आपण कधीच कोणाचा मत्सर करू शकणार नाही. म्हणून विष्णू जर पाहिजे असला वैकुंठातून येणारा, विष्णू जर पाहिजे असेल सगुण साकार दर्शनात रूपात दर्शन देणारा, भेट देणारा, तर त्या विष्णूची वाट पाहण्याच्या आधी या विष्णूला पाहावं लागेल. तो विष्णू म्हणतो, मी आहे सगळीकडे, आधी तुझ्या जवळ आहे, तू बघत नाहीस, तुला मी दिसत नाही, माझ्यावर वागत नाहीस, प्रत्येक पावलाला माझा अपमान करतोस, वैकुंठातून यायची वाट पाहतोस, काय करतो तुझ्या माळांना, काय करतो तुझ्या गंधाला, काय करतो तुझ्या त्या वाऱ्यांना, काय करतो या सगळ्या पोथ्यांना, हजार पोथ्या वाचल्या ना, जन्मभर गंध लावून त्या माळा मोठ्या मोठ्या गळ्यात घालून फिरलास तरी मी तुला प्राप्त होणार नाही, का मी तुझ्या जवळच आहे, आत बाहेर मीच भरलेलो आहे, तू मला पाहत नाहीस, माझ्याशी व्यवहार करत असून सुद्धा माझ्यावर प्रेम करत नाहीस, आणि वैकुंठातून यायची अपेक्षा करतो, कधीच येणार नाही, कधीच येणार नाही. ओरिजिनल परमार्थ आहे, प्रॅक्टिकल परमार्थ आहे. पण साधू संतांच्या माध्यमातून निर्गुण निराकार स्वरूपाला जाणार तो सच्चिदानंद रूप आहे, तो सर्वांचा अधिष्ठान आहे. माझं म्हणणं जर ऐकलं तर जगात भांडणं होणार नाही, माझं म्हणणं जर ऐकलं तर कधीच कोणाची पुरबुर होणार नाही, माझं म्हणणं जर ऐकलं तर कधीच कोणी त्यांनी एकमेकावर रुसणार नाही, सगळे आनंदाने त्यांनी जीवन जगतील, फक्त विष्णू पाहायला मिळेल. म्हणून फार आपण बुद्धिमान आहोत गोष्ट खरी आहे, आपण फार बुद्धीचे तारे तोडले गोष्ट खरी आहे, पण एवढे बुद्धीचे त्यांनी आपलेचे तारे तोडून सुद्धा जर आपल्याला आपल्या अवतीभोवती कानाकानात परमात्मा दिसत नसेल तर आपण काहीच अक्कल चालू नाही, हे पक्क लक्षात ठेवायचं, हे लक्षातच ठेवायचं. म्हणून आज आत्ता लगेच ताबडतोब सर्वांनी हे लक्षात घ्या की तो परमात्मा निर्गुण निराकार आहे, त्याला जाणलं पाहिजे, आणि तो सगुण निराकार आहे, कानाकानात भरलेला आहे, त्याला पाहिलं पाहिजे. बघा प्रत्येक वस्तू बघा, फार गोड दिसतो,
फार प्रेम करतो, फार तुमच्यात बसलाय की नाही माझं ऐकतोय, तुमच्यात बसलाय की नाही माझ्याकडे पाहतोय, तुम्ही त्याकडे फार प्रेमाने चिंतन श्रवण करतात की नाही, अहो तुमच्या सगळ्या रूपांनी माझा विष्णूच माझ्या डोळ्यासमोर दिसतोय, काय हरकत आहे असं म्हणायला. अशी जर भावना आपल्या अंतकरणाची झाली तर मग मात्र त्याने महाराज आपल्याला त्या भगवंताच्या दर्शनाचा अधिकार प्राप्त होईल. असा सर्वात्मक भाव ज्या दिवशी आपल्या अंतकरणात निर्माण होईल, राग द्वेष रहित आपलं जीवन ज्या दिवशी होईल, आणि सर्वात्मक परमात्मा ज्या वेळेला आपल्या दृष्टिक्षेपामध्ये प्रत्यक्ष प्रगट होईल, त्या दिवशी आपण एवढे मंगलमय अवस्थेत निघून जाऊ की त्या सगुण साकार विष्णूलाही वाटेल याला भेटायला गेलं पाहिजे. एकच दिवस तुकाराम बाबा घरी आले, देवचे तुकाराम महाराज घरी आले म्हणतात. पण घरी आल्याबरोबर अंगणात काही पक्षी आले होते, दाणे टिपत होते, आणि तुकोबाराने पाहिलं भरभर भरभर सगळे पक्षी उडून गेले. हे पक्षी उडून गेल्यानंतर तुकोबाराने विचार केला, एवढा परमार्थ करतो आहे, रात्रंदिवस विठ्ठल विठ्ठल म्हणतोय, देव धर्मच करतो आहे, आणि एवढं सगळं करून सुद्धा मला पाहून हे पक्षी उडून जातात, का उडून गेले असतील पक्षी, विचारच केला आणि संकल्प केला, निश्चय केला, जोपर्यंत हे उडून गेलेले पक्षी माझ्या अंगात येऊन बसत नाहीत तोपर्यंत घरी येणार नाही, तोपर्यंत घरी येणार नाही. आणि असंच झालं, भंडाऱ्यावर जाऊन बसले महाराज, आणि बसून असं भगवंताचं चिंतन केलं गोड की त्या चिंतनाच्या प्रभावानं अशी अवस्था निर्माण झाली जी निर्दोष अवस्था आहे, जी अजात शत्रू अवस्था आहे, काही अंतकरणामध्ये किलमिष शिल्लक राहिलं नाही, आणि मग आपोआपच ते पक्षी अंगावर येऊन बसू लागले. कधी आपल्याला असा अनुभव पक्षी अंगावर बसण्याचा? का बरं, आपल्या चित्तात अजून द्वंद्व आहे, आपल्या चित्तात अजून दोष आहे, आपल्या नजरेत अजून खोट आहे, कुठेतरी जाळीत काळा आहे, अजून कुठेतरी पाणी मुडत आहे, मग असं होत नाही. मग खरोखर जर विष्णूच्या दर्शनाची अपेक्षा करत असाल तर ही अवस्था आधी प्राप्त करून घ्यावी लागेल, मग तो विष्णू येईल. माझा ऐका, त्या विष्णूच्या भेटीचीच अपेक्षा करा, पण तो येण्याचा मार्ग सांगतोय, तो येण्याकरिता तयार होण्याची स्थिती सांगतोय, तो येणार आहे निश्चित, सर्वांना भेट देतो, कोणी स्वतःला कमी समजू नका, तुम्हाला सगळ्यांना तो भेट देण्याकरिता तयारच आहे, तो आसुसलेला आहे तुम्हाला भेट देण्याकरिता, तो तरळतो आहे तुम्हाला भेट देण्याकरिता, तो कासावीत झालाय तुम्हाला भेट देण्याकरिता, पण तो तुम्हाला भेट देऊ शकत नाही. का? तुम्ही या अवस्थेत जात नाहीत म्हणून, अशी सर्वात्मक भूमिका तुम्हाला प्राप्त होत नाही म्हणून. एका मित्राने एक फाईल पाठवली मोबाईलमध्ये आमच्या, काही त्याच्यात अभंग काही नोट्स होत्या पाठवल्या, आमच्या मोबाईल मध्ये ओपनच झाली नाही. मग काय करावं, त्याला पुन्हा फोन केला म्हणे अरे ओपन होत नाही, काय करायचं? मग त्याने सांगितलं महाराज तुमच्या मोबाईल मध्ये ते ऍप्लिकेशन नाही, ते नसल्या कारणाने जे किती फाईल मी पाठवल्या तरी त्याच्यात ओपन होणार नाही. मग काय करा, तुम्हाला आधी ऍप्लिकेशन घ्यावं लागेल, आणि ते घेतलं की त्याच्यातून ही फाईल ओपन होईल. बरोबर आहे की नाही? असंच आहे. दृष्टांत संपला माझा, आता मी सिद्धांत सांगतो. तो सगुण साकार असणारा चतुर्भुज असणारा परमात्मा तुम्हाला भेटण्याकरिता तयार आहे, पण तुम्हाला भेटत नाही, आणि असं भेटणार पण नाही. का? आपल्याकडे ते ऍप्लिकेशन नाही, ते ऍप्लिकेशन आपण अजून पोटात घेतलं नाही. काय ऍप्लिकेशन आहे? त्या विष्णूला आधी सगळीकडे पाहावं लागेल, त्याला आधी जाणावं लागेल, मग त्याला पाहावं लागेल. फक्त पाहून चालणार नाही, त्याच्याबरोबर व्यवहार करावा लागेल. फार मोठा देव धर्म करण्यापेक्षा आणि फार लोकांच्या समोर परमार्थ दाखवण्यापेक्षा एखाद्या भूक लागलेल्या माणसाला पोटभर खायला घाला, विष्णू प्रसन्न होईल. फार मोठा देवधर्म करण्यापेक्षा एखाद्या तहानेनं व्याकुळ झालेल्या माणसाला घोटभर पाणी पाजा, विष्णू प्रसन्न होईल. फार मोठा परमार्थ जगाला दाखवण्यापेक्षा कपाळ रंगून गुर्जवण्याच्या चट्ट्या पट्ट्याचा वाघ सगळ्या अंगाला गण, कुठे बघा गण, कपाळाला गण, सगळ्या अंगाला गण, सगळ्या अंगाला गण लावल्यानं विष्णू भेटत नसतो, तो सगळ्यांमध्ये प्रत्यक्ष पाहिल्यानं भेटत असतो. गांजलेल्या लोकांमध्ये सगळ्यांमध्ये त्यांनी तो परमात्मा दिसावा, दिसून त्याला पाहावं. फक्त पाहावं नाही, तो रंजलेला आहे ना, गांजलेला आहे ना, म्हणून त्याच्या जवळ जावं आणि जवळ जाऊन त्याची व्यथा समजून घ्यावी, त्याच्या दुःखानं दुःखी व्हावं, दुखवी
अनेकांच्या भागी त्याच्या सुखान सुखी व्हावं, तुका म्हणे सुख परावे सुखे असं व्हावं. तुम्ही ऐकतात ना सर, मी महत्वाचा मुद्दा सांगतो खरंच, आंतरकरणापासून सांगतो. मला काय सांगायचं, मी या मुद्द्यावर प्रॅक्टिकली जाण्याचा निश्चित प्रयत्न करतो आहे. मी प्रॅक्टिकली या मुद्द्यावर जाण्याचा प्रयत्न करतोय. मला माहिती आहे, मी जर वृत्तीप्रभाकर ऐकला तर मी त्या सगळ्या प्रक्रिया पाठ करून तुमच्या समोर सांगेन. दबड्यात खडे घातल्यासारखा खर 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 वाजेल, सगळे लोक तोंडाकडे पाहत राहतील आणि चर्चा करतील, वा काय प्रक्रिया सांगितली, काय प्रक्रिया मांडल्या, हे सगळं म्हणतील. मी जर फार संस्कृत भाषा शिकून आलो आणि एका श्लोकाचे तुकडे 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 करून 1000 तुकडे तुमच्या समोर मांडले, लोक म्हणतील हा विद्वान आहे, फार मोठा विद्वान. काय करतात त्या विद्वत्तेला, ते तुकड्यांना काय जमा करून त्याला लोणचं घालून खारू घालायचंय, करायचं काय. जीवनात जर त्यांनी परमात्मा दिसतच नसेल, मला जर तुमच्यात परमात्मा दिसत नसेल, मला जर घटाघटात परमात्मा दिसत नसेल, मी फक्त प्रमाणच म्हणतोय सर्व घटी राम, त्याचा काय उपयोग आहे. मी प्रॅक्टिकल केलं पाहिजे, प्रॅक्टिकल महत्व आहे, फक्त थिअरी करून कसं काय चालेल, प्रॅक्टिकलही महत्वाचं आहे. आणि प्रॅक्टिकल हेच आहे, मी निश्चय केला पाहिजे की मी खरोखर सर्वत्र परमात्म्याला पाहून त्याच्या बरोबर वागेन. मी कधीच माझ्या शब्दांनी कोणाला दुखवणार नाही, मी कधीच माझ्यापासून कोणाला इजा होईल असं कधी वागणार नाही. मी सर्वांबरोबर फार प्रेमानं सहिष्णुतेनं आपुलकीनं देव म्हणून सगळ्यांबरोबर व्यवहार करील, अशी स्थिती जेव्हा मला प्राप्त होईल तेव्हा खऱ्या अर्थानं मी पारमार्थिक म्हणून घेण्याच्या योग्यतेचा होईल असं नाही म्हणत. म्हणून मी जर खरोखर पारमार्थिक व्हावं असं वाटत असेल तर मग मात्र आपण या सगळे सगळ्या ठिकाणी परमात्म्याला पाहावं. माझ्या शब्दांवर जर खरोखर विचार करत असाल तर बारकाईने विचार करा, स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की हा म्हणतोय त्याच्यात तथ्य आहे की नाही. आपल्याला कधी बघा आपल्या जवळपासच्या सगळ्या लोकांमध्ये देव दिसला, खरंच विचारायचं मनाला. मला अजिबात कोणाला हिनवायचं नाही, माझा उद्देश तुम्हाला हिनवणं, तुम्हाला दुखवणं किंवा कोणाला इजा पोहोचवणं अजिबात नाही. मला फक्त वस्तुस्थिती सांगायची, खरंच विचार करा की किती वेळेला आपल्याला पुत्र्यात मांजरात बैलात सगळ्यांमध्ये देव दिसला, कधीच नाही दिसला. मग मला जर कधीच कुत्र्या माजरात देव दिसत नाही, मी तुमच्या समोर छाप करून घेतोय कंबर बांधून आणि तुम्हाला बुवा म्हणतात आणि माझ्या पाया पडत आहात, आणि मी तुमच्या समोर वेदांत सांगण्याची वेदांतातल्या प्रक्रिया सांगण्याचा प्रयत्न करतोय. अरे मी 1 जन्म नाही 1000 जन्म अशा प्रक्रिया सांगितल्या, आणि सगळ्यांमध्ये परमात्मा जर पाहिला नाही तर मी परमार्थिक होऊ शकत नाही, खरंच होऊ शकत नाही, कधीच होऊ शकत नाही. म्हणून मी पाहिलं पाहिजे, प्रॅक्टिकलात आलं पाहिजे, हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून स्वतःला जर वैष्णव म्हणून घ्यायचं असेल, स्वतः जर पारमार्थिक म्हणून घ्यायचं असेल, स्वतः जर हरिभक्तीपरायण म्हणून घ्यायचं असेल, तर त्या वैष्णव स्वरूपाचे धर्म सुद्धा आधी कळले पाहिजे. काय धर्म आहे वैष्णवाचा तो कळून घेतला पाहिजे. मग काय धर्म आहे वैष्णवाचा, वैष्णवाचा धर्म एकच आहे की त्यानं विष्णूला जाणावं आणि फक्त जाणून थांबू नये, त्यानं सर्वांच्या ठिकाणी त्या विष्णूला पाहावं. तो सर्वत्र गच्च भरलेला आहे असं त्या विष्णूला पाहावं आणि पाहून त्याच्या बरोबर व्यवहार करावा. आणि तो व्यवहार करत असताना सुद्धा सुज्ञ रूपानं आपण प्रस्तावना करताना भावाद्वैतम सदा गुरुयात क्रियाद्वैतम न करिंचित अशी केली की नाही, म्हणजे भावदृष्टीनं सर्वत्र परमात्म्याला पाहावं आणि क्रिया मात्र त्यांनी महाराज भेद दृष्टी समोर ठेवूनच त्यांनी करावी. तर ते सूत्र जमून जाईल, ते गणित त्यांनी बसेल आणि त्या गणितात बसून आपण ओरिजिनल पारमार्थिक होऊ, हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून परमार्थ करायचं आहे, वैष्णव व्हायचंय, परमार्थिक व्हायचंय, हरिभक्तीपर्यंत व्हायचंय, तर सगळ्यात पहिला मुद्दा विष्णूला जाणलं पाहिजे. कसं जाणलं पाहिजे, निर्गुण रूप निराकार स्वरूपात जाणलं पाहिजे. मग तोच त्यांनी सगुण निराकार आहे, म्हणजे कणाकणात गच्च भरलेला आहे माणसा माणसात जड चेतनात, मग वाढ धाकुटे न म्हणती सजीव निर्जीव नेनती देखिली अवस्थुती हुजलुटीती मीच म्हणती, अशा अवस्थेत जाऊन या भूमिकेत जाऊन त्याला जाणावं आणि सगळ्यांमध्ये त्यांनी महाराज त्याला जाणून त्याला पाहावं आणि फक्त पाहावं असं नाही त्याच्या बरोबर व्यवहार करावा. जनावायचं प्रमाण आहे ते म्हणजे देव देते देव घेते देवासवे व्यवहार येते, देव खाते देव पिते देवावरी मी बैसते झोपते, म्हणजे देवच देते देवच घेते देवाबरोबरच व्यवहार करते देवावरच झोपते. सगळे पाहणारे लोक म्हणजे रपाट्याची सपाट्या भाकरी करते रोज दोन, पण भाकरी खाते वरतून सगळ्यांच्या समोर लोकांना सांगते मी देव खाते देव पिते म्हणते गडवावर पाणी पिते सगळ्यांच्या समोर देव पिते म्हणते देवावर मी झोपते देवासा मी व्यवहार येते कसे काय म्हणते. त्याच कारण आहे तिला देव कळालाय, तिला तो कळालाय, त्याला निर्गुण रूपाने त्यांनी सगळ्यांचं अधिष्ठान रूपाने तिनं जाणलंय
तोच त्याने शबलत्वाने ईश्वरत्वाला आला आणि ईश्वरपणा त्याला आल्या कारणाने तो संपूर्ण जगताच्या रूपाने नटला, सगळ्यांच्या समोर प्रत्यक्ष दिसू लागला. ईश्वर म्हणजे काय? चैतन्य. ऐका, सोपं सांगतो. ज्या चैतन्यावर त्यांनी मायेचा पडदा आलेला आहे त्याला ईश्वर म्हणावं, आणि ज्या चैतन्यावर पडदाच आलेला नाही त्याला ब्रह्म म्हणावं. तेच ब्रह्म ईश्वराच्या रूपाने प्रगट आहे. पण का बरं ईश्वर म्हणायचं? त्यानं पडदा घेतलाय म्हणून. मायेचा पडदा, ती माया सामान्य नाही, अतिशय दिव्य आहे. म्हणा दैवी हे श्याम गुणमयी मम माया भुरते, अशी दिव्य असणारी ती माया. त्या मायेचा पडदा त्या ईश्वर त्या ब्रह्मस्वरूपावर आला रे आला की त्याच ब्रह्मस्वरूपाला नाव प्राप्त होत ईश्वर. लिप्त होत नाही, अडकून पडत नाही, तिच्यात गुंतत नाही, तो मस्त आहे, निर्लिप्त आहे, त्याच्या त्याच्या भूमिकेत मस्त भरलेला आहे. त्या ईश्वराच्या पोटात त्या मायेच्या योगानं संकल्प निर्माण झाला. एकोहम बहुश्याम प्रजाये, मी एक आहे, मी अनेक व्हावं, हा संकल्प त्याच्या पोटात निर्माण झाला ईश्वराच्या मायेच्या योगाने. आणि तोच ईश्वर या संपूर्ण जगताला प्रसवला. प्रसवला अविश्वतोची होय सर्व जाणता, सर्वत्र प्रसवला. त्याच्यापासूनच सगळं त्यांनी निर्माण झालं. महाराज वरण करून सांगते, हे दयापासून सकळ मही मंडळ. तो एक पंढरीचा राणा. तुम्ही म्हणाल कधी पंढरीचा राणा म्हणतो, कधी विष्णू म्हणतो, भाऊ दोन तर एकच आहे ना. नमो विश्वरूपा विष्णू मायावा अपाराम उपा पांडुरंग. पांडुरंगाला विष्णू म्हणलं की नाही, तो विष्णूच आहे, विटेवर उभा आहे. म्हणून विठ्ठल म्हणायचं विष्णूच आहे. विष्णूच्याच भेटीविषयी बोलतोय, महत्वाचा मुद्दा ऐका. पण तो भेटेल केव्हा? जेव्हा आपली अशी अवस्था होईल तेव्हा. तो प्रसवला निर्गुण निराकार असणारा ब्रह्म तोच आहे. त्यानंच मायेचा पडदा घेऊन ईश्वरत्व धारण केलं आणि तो ईश्वर होऊन संपूर्ण विश्वाला प्रसवला. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. तो एक पंढरीचा राणा नये अनुमान श्रुतीशी, जेने हे विश्व निर्मिले वर्ष ब्रह्मा संस्था एकवीस स्वर्गातील हरिले सत्ता मात्र्या पुर्या. तो परमात्मा म्हणजे निर्गुण निराकार ब्रह्म सुद्धा तोच आहे. सगुण निराकार रूपाने त्यांनी सगळ्या कणाकणात सुद्धा तोच व्यापला आहे. आणि सगुण साकार रूपाने सुद्धा विटेवरती विष्णू मायबाप तोच त्यांनी उभा आहे. तिने त्याचेच आहे, त्यालाच पाहायचंय. पण डायरेक्ट विठ्ठलाला पाहण्याकरिता निघालो आपण, असं कसं भेटेल? म्हणून त्याला आधी असं जाणलं पाहिजे, हे जाणून गेलं पाहिजे. म्हणून फक्त तिथं जाण्याचीच सगळ्यांना त्यांनी वर्तणूक करून सांगितली जाते. सगळ्यांना सांगितलं जातं पांडुरंगाची भक्ती करा. वरण तुमच्याकरता सांगतोय खरंच मनापासून, लक्ष बरोबर आहे का? ही जी म्हातारी माणसं तुम्हाला सांगतात ना पांडुरंगाची भक्ती करा, काळ वाजवा, गंध लावा, वारीला चला, पोथी वाचा, फार महत्वाचं सांगतात. पण ते सांगतायत ना तुम्हाला असं वाटतं एवढंच खरं आहे, आणि हेच करणं याचं नाव परमार्थ आहे. पण माझ्या दृष्टीने फक्त तेच करणं याचं नाव परमार्थ नाही. फक्त वारीला जाऊन पांडुरंगाच्या दर्शनाला वारीला उभं राहून त्याचं दर्शन घेऊन मी स्वतःला कृतकृत्य समजणं एवढाच परमार्थ नाही. याच्यापर्यंतच परमार्थाला मर्यादित समजू नका. जाऊ द्या, तुम्हाला नाही पंढरपूरला पायी जाता आलं ना या सगळ्या लोकांबरोबर, खेद करू नका. पण त्याच विष्णू परमात्म्याला जो विटेवर उभा आहे त्याला तुम्ही इथे पाहू शकता. तो सगळ्या दगडात, मातीत, पाण्यात, पंचमहाभूतांमध्ये, सगळ्या विश्वामध्ये, झाडा झोडपांमध्ये, सगळीकडे तोच भरलेला आहे. माणसा माणसात भरलेला आहे. पण खऱ्या अर्थानं हरिभक्तीपर्यंत जर व्हायचं असेल, खऱ्या अर्थानं पारमार्थिक जर व्हायचं असेल, तर आपल्या अवतीभोवती असणारा जो पांडुरंग आहे, जो विठ्ठल आहे, त्याला जाणून त्याच्याबरोबर व्यवहार करा. नवे नवे व्यवहार करत असताना मनाची ही धारणाच करा की मी व्यवहार करतोय या सगळ्या लोकांबरोबर नाही, विठ्ठलाबरोबरच व्यवहार करतो. बाहे तिकडे बाप, 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 बाप,
विठ्ठल विठ्ठल नामाप्रमाण पाहिल तिकडे माय बाप विठ्ठल हे रखुमाय जिकडे पाहिल तिकडे माय बाप दिसतोय विठ्ठल रखुमाय सगळीकडे त्यांनी गच्च भरलेली दिसतेय विठ्ठलच विठ्ठल भरला विठ्ठल विस्तारला जनी जप्त हे पाताळ भरुनी पा विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल सगळ्यांच्या मध्ये विठ्ठल आहे विठ्ठल चराचरात भरलेला आहे विठ्ठल कणाकणात भरलेला आहे विठ्ठल माणसात सगळ्यात आणि जीव मात्रांना जनवनात सगळा देवच आहे ऐसा मनी वसुदेवा भाव मनात असा भाव ठेवावा ज्याच्या मनामध्ये जनवनात देव आहे असा भाव आहे तो ओरिजिनल परमार्थी ओरिजिनल हाच ओरिजिनल आहे कारण त्याचा व्यवहार देवाबरोबर आहे ना माझा संबंध कोणाशी आहे देवाबरोबर आहे की नाही माझं टार्गेट कोण आहे देव आहे की नाही मला मिळवायचं आहे कोण देव मिळवायचं आहे की नाही मग माझ्या जीवनामध्ये देवच जर विषय झाला तर बाकीच्या सगळ्या गोष्टींना मी का महत्व देऊ त्या सगळ्या गोष्टींना त्या गोष्टी म्हणून महत्व देऊ नका त्यांना जर महत्व द्यायचं असेल तर देव म्हणून महत्व द्या हा परमार्थ आहे आणि हे जर आपल्या जीवनामध्ये आपण उतरवलं तर आपण खरे ओरिजिनल हरिभक्तीपर्यंत होऊ शकतो हे जास्त महत्वाचं आहे म्हणून नाही का हे बघा हे एकदम सगळ्या लोकांना या मुद्द्यावर येता येत नाही आणि लगेच येऊन त्यांनी सगळी माणसं परमार्थी होत नाही रागद्वेषाला सोडून त्यांनी मोकळे होत नाही पण हळूहळू तुका म्हणे तेथे नचले तातडी अनुभवी बोली हळूहळू त्याने जसा देव धरला देवती ही बळे धरिला सायासे करुणिया नाश उपाधीचा पूर्वपक्षी धातू धिकारी जन स्वय जनार्दन तिचे झाले ते स्वतःच देव झाले पण कसं काय आपल्याला कळेल अनुभवी बुडी कळू हळूहळू कळेल ज्याला खरंच देवापर्यंत जायचंय त्याला अनुभवानं तिथपर्यंत जाता येईल म्हणून त्या विष्णू परमात्म्याला आधी जाणावं आणि जो त्या विष्णू परमात्म्याला खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं जाणतो आणि त्यालाच खऱ्या अर्थानं वैष्णव म्हणतात तो खरा वैष्णव आहे महाराज म्हणून त्यांनी सगळीकडेच परमात्मा गच्च भरलेला आहे फक्त भरलेला आहे असं नाही ज्याला प्रत्यक्ष दिसतो फक्त दिसतो असं नाही जो त्याच्याबरोबर व्यवहार करतो आणि फक्त व्यवहार करतो असं नाही प्रेमानं व्यवहार करतो आणि भरभरून त्याला प्रेम देतो तोच ओरिजिनल वैष्णव आहे हे जास्त महत्वाचं आहे आणि हे असं करणं हाच वैष्णवाचा खरा धर्म आहे याच्या व्यतिरिक्त जर कोणी वैष्णवाचा धर्म सांगत असेल तर त्याला धर्म म्हणायचं नाही तो फक्त दिखावा आहे ते फक्त दुकान आहे फक्त दुकान मला पहा आणि पान फुलवा हे फक्त दुकान आहे महाराज असू द्या राग आला कोणाला तर मी काय करू त्याला तर माझं महत्वाचं सांगतोय ना आम्ही असं ठरवलंय बरं का सर आता तू मग म्हटले पुढच्या वर्षी काल्याचं कीर्तन करा पण आम्ही निर्णय असा केलाय आता की फक्त क्षेत्रातच कार्यक्रम करायचा इतरत्र फिरून कार्यक्रम करायचा नाही का नाही करायचं त्याचं कारण एवढं आहे सगळे लोक कीर्तन कथा ऐकण्याकरिता येतात फार छान ऐकतात मानाही डोलवतात फार छान छान सुद्धा म्हणतात वा महाराज फार सुंदर तुम्ही सांगितलं असंही म्हणतात पण हे सगळं ऐकल्यानंतर कोणीच माणसात देव पाहत नाही कोणीच भूतमात्रांमध्ये देव पाहत नाही कोणीच आपल्या व्यवहारात परमार्थ आणत नाही मग मी माझं आयुष्य का खर्च करू मी माझं जीवन देवानं मला दिलं त्याच्या चिंतनाकरता मी का खर्च करू मला बुवा व्हायचं नाही मला महाराज व्हायचं नाही मला तुमच्या समोर माझं काहीच सांगायचं नाही मला अजिबात तुमच्या समोर प्रकाशात यायचं नाही माझं जीवन तुमच्या प्रकाशात येण्याकरिता नाही माझं जीवन परमात्म्याच्या प्रकाशात येण्याकरिता त्यानं मला दिलं मी त्याच्याच गुरुजी म्हणायचे दोन लोकांच्या दृष्टीनं प्रकाश गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर ते म्हणायचे दोन लोकांच्या दृष्टीनं प्रकाशात यावं एक देव आणि दुसरे संत पण देवाना आणि संतांनी चांगलं म्हणा सगळं जग कोणालाही चांगलं म्हणतं आणि कोणालाही वाईट म्हणतं समाजात ऐकणारे दोन प्रकारचे लोक असतात काही ना भावतात ते म्हणतात वा फार सुंदर सांगितलं काही ना भावत नाही ते म्हणतात त्याला काय समजतं असे दोन प्रकारचे लोक सापडतात मग विचार कोणाकोणाचा करावा म्हणजे या सगळ्या लोकांच्या दृष्टीनं प्रकाशात येण्यापेक्षा भगवंताच्या संतांच्या प्रकाशात त्यांनी टिकून राहावं हा ओरिजिनल परमार्थ आहे म्हणून तोच त्यांनी केला पाहिजे म्हणून क्षेत्रातच कार्यक्रम करायचा पंढरपूर आळंदी पैठण देहू पिंपळनेर त्र्यंबकेश्वर ही वारकऱ्यांची त्यांनी मूळ पीठ आहे म्हणून तिथं त्यांनी सेवा झाली की आनंद सर्वांना ज्यांना ऐकायचं तो येईल त्याला आपण निरप मिळेल कुठे ज्याला श्रवण करायचं म्हणून त्यांनी माझं जीवन मी खर्च करत करणार नाही
मैं पक्क ठरवलं या सगळ्या लोकांना सांगून टाकलं जेवढे आतापर्यंत कार्यक्रम घेतलेत चौथ्या महिन्यापर्यंत तेवढे पूर्ण करायचे मग थांबूनच घ्यायचा हा निर्णयच आहे माझा त्याचं कारण फक्त तुमच्या समोर स्पष्ट रूपाने सांगितलं की कोणी ऐकत नाही म्हणून माझी बाप माझी विनंती आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर हात जोडून काकुळतीची विनंती आहे की तुम्ही जर खरंच स्वतःला परमार्थिक म्हणत असाल हा सप्ताह परमार्थ करायकरताच आहे की नाही हा सगळा खटाटोप आपण परमार्थ करताच करतो की नाही मग जर खरंच आपल्याला परमार्थ करायचा आहे तर त्या पांडुरंगाची त्या विष्णूची वाट पाहू नका आपल्या जवळ आहे त्या विष्णूला ओळखा त्याच्याबरोबर वागा ना महाराज त्याच्याबरोबर वागलात की तो तृप्तीचा ढेकर देईल तो फार प्रेमानं प्रसन्न होऊन तुमच्याकडे पाहिल त्याच्यासारखी प्रसन्नता कोणतीच नाही आणि त्याच्यासारखं पुण्य कोणतं नाही देवावर पाणी घातल्यानं पुण्य लागत नाही या जिवंत देवाला पाणी पाजल्यानं पुण्य लागत हे पण लक्षात घेण्यासारखंच आहे हा प्रॅक्टिकलातला परमार्थ आहे आणि हा जीव तोडून तुमच्या समोर का सांगतोय की हे जर समजा सगळ्यांनी आपल्या जीवनात उतरवलं तर त्याला निदान समाधान प्राप्त होईल की मी देवाची भक्ती करतो हीच खरी भक्ती जे जे भेटे भूत ते माझे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाणं माझा या ओळीवर रट्टावून प्रवचन सगळेजण करतात रट्टावून शब्द वापरला ना त्याला अंडरलाईन करण्यासारखा एवढं प्रवचन जे जे भेटे भूत आणि ते माझे भगवंत सगळ्यांच्या समोर सांगितलं जातं पण बघितलंच जातं असं मात्र नाही आणि जर बघितलं जात नसेल आणि फक्त सांगितलं जात असेल त्याचा काही उपयोग होणार नाही स्वतःला नाही आणि समोरच्याला पण नाही ओघ्यानं आलं म्हणून सांगतो फार मोठी पुराणिक प्रवचन करायची एका श्लोकावर फार दिवस प्रवचन अननिशंद यंतो मामेजनापरिभासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमो वाहनं प्रवचन एक राजा प्रवचन ऐकायला यायचा तर श्रीमंत होता समोर येऊन बसत होता त्यानं प्रवचन त्यांनी ऐकायचं आणि यानं भरपूर प्रवचन सांगायचं तुकडे तुकडे करून अनन्य भावानं शरण जायचं अमुक करायचं सगळं करायचं सगळं प्रवचन त्यांनी झालं रे झालं की मग त्यांनी महाराज यानं त्या राजाच्या तोंडाकडे पाहायचं राजा काय म्हणतोय हे आता जसं आम्ही कीर्तन झाल्यानंतर आता हे सगळे माणसं आजूबाजूला येऊन बसतील मग आम्ही त्यांच्या तोंडाकडे पाहतो मग ते प्रतिक्रिया देतात ना महाराज फार चांगलं झालं बरं वाटलं हे प्रतिक्रिया सूचना सांगणार माणूस उभा राहिले की माईक मध्ये सांगतो आज महाराजांनी फार सुंदर कीर्तन केलं मग फार बरं वाटलं की हे मला माईक मध्ये प्रशंसा करून सांगतात फार सुंदर कीर्तन केलं प्रतिक्रिया मग तोंडाकडे पाहणं प्रतिक्रिया करतात अननिशंत यंतो मग या श्लोकावर प्रवचन करत असताना महिनाभर प्रवचन केलं आणि राजाला विचारायचं महाराज कसं वाटलं राजा म्हणायचं बरं होतं जीव तोडून सांगतो रोज नवीन नवीन चिंतन गोळा करून आणतून तुमच्या समोर सांगतो आणि तू म्हणतो बरं होतं ठीक होतं चांगलं कधीच म्हणत नाही कधीतरी चांगलं म्हणा ना म्हणे का चांगलं म्हणू अहो तुम्ही सगळं प्रवचन झाल्यानंतर माझ्या तोंडाकडे पाहता आणि फक्त तोंडाकडेच पाहता असं नाही तुमच्या पोटाची अपेक्षा करून माझ्या तोंडाकडे पाहता लोकांना सांगता अनन्य भावाना भगवंताची शरणागती करा तो योगक्षेम चालू कोण तो चालू आणि तुम्ही पोट भरण्याकरिता कोणाकडे पाहता माझ्याकडे पाहता मग तुम्ही जर पोट भरण्याकरिता माझ्याकडे पाहत असाल आणि देवाचं तोंड भरून महिनाभर वर्णन करून सांगत असाल तुमच्या त्या श्लोकाचा काय अर्थ राहिला आणि तुमच्या प्रवचनाचा काय अर्थ राहील काय अर्थ राहील महत्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखाच आहे मला जर सांगायचंय ना अनन्य भावानं भगवंताची शरणागती करा योगक्षेम चालवतो आधी मला कळलं की मी भगवंताची शरणागती करावी आणि अनन्य भावानं शरणागती करावी तो भगवान योगक्षेम त्यांचे जाणे जड भरी वाटदावी तरी धरून तो समर्थ आहे या गोष्टीचा माझ्या मनात आधी विश्वास असावा आणि त्या विश्वासावर आरूढ होऊन मी अनन्य भावानं भगवंताला शरण जाऊन त्यांनी त्याच्याशी एक रूप व्हावं आणि मग लोकांच्या समोर छाती ठोकपणे सांगावं की भगवंताची शरणागती करा सांभाळे हे आधी मी करायची गरज आहे मग तुम्हाला सांगायची गरज आहे मी फक्त सांगतच राहिलो आणि स्वतः कधीच अनन्य झालो नाही भगवंताच्या ठिकाणी कधी त्याच्या त्या औदर्याची परीक्षाच घेऊन पाहिली नाही तर मग तुम्हाला सांगून तरी काय उपयोग आहे म्हणून हे महत्वाचं आहे का म्हणून खऱ्या अर्थानं जर स्वतःला पारमार्थिक म्हणून घ्यायचं असेल वैष्णव म्हणून घ्यायचं असेल तर लक्ष एकच आहे की सगळीकडे विष्णूला पाहावं फक्त पाहावं असं नाही तो सर्वांमध्ये व्याप्त आहे असं पाहावं मैत प्रत्यय आहे की नाही जो व्याप्ती सांगणार आहे म्हणजे त्यांनी जो सर्वांमध्ये प्रवेश करू नये सर्वांमध्ये व्याप्त आहे असा असणार जो आहे त्याचं नाव आहे विष्णू आणि तोच विष्णू सर्वत्र गच्च भरलेला आहे असं ज्याला कळतं तो सर्वत्र ज्याला त्यांनी प्रत्यक्ष प्रती दिली तो खऱ्या अर्थानं वैष्णव आहे आणि हेच खरं वैष्णवाचं लक्षण आहे महाराज वर्णन करून सांग विष्णू माया जग वैष्णव Yeah.
आपण वैष्णव आहोत, जर स्वतःला वैष्णव आपण म्हणतो आहोत तर आपल्याला वैष्णवाचा धर्म कळावा, आणि वैष्णवाचा धर्म जर काय असेल तर सगळ्या जगामध्ये विष्णूच व्याप्त आहे हे कळणं हा वैष्णवाचा धर्म आहे. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. पण फक्त धर्म सांगून थांबले नाही, ऐकणारा मनुष्य प्रश्न विचारू लागला, मला सगळीकडे जर विष्णू आहे मग विष्णू बरोबरच त्यांनी व्यवहार करावा लागेल, मग हा व्यवहार करत असताना व्यवहाराची सांगड कशी घाल. सगळ्यांमध्ये जर विष्णू आहे तर आई पण विष्णू आहे, सगळ्यांमध्ये जर विष्णू आहे तर बायको पण विष्णू आहे, मग आई पण विष्णू आणि बायको पण विष्णू, आणि व्यवहार दोघींबरोबर पण त्यांनी करायचे आहेत, मग दोघींमध्ये जर एकच आहे तर आईला जर थोडे पाय दाबायला लावले कुठे बिघडलं तुमच्या लक्षात येत. आईला जर म्हटलं आई हे बघ सगळ्यांमध्ये एकच गच्च भरलेला आहे, म्हणजे फार पाय दुखतायत दाबून देतेस का थोडस, तुम्हाला कळतं ना. पण ते काय म्हणतात विष्णू आहे ना सगळ्यांमध्ये, विष्णू आहे ना, अभेद आहे ना सगळ्या सगळ्या ठिकाणी. आणि मग असं जर म्हणाल जमेल का? नाही जमणार. मग भेद मानावा लागेल व्यवहारात, मात्र त्याचा भेद मानावा लागेल. आईला आई म्हणावं लागेल, तिला नमस्कार करावा लागेल. मग त्यांनी सेवक असेल त्याला पाय दाबायला लावले तरी चालतील, कारण सेवक आहे, सेवकाचा धर्म आहे. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची पूजा. स्वामीचं काम करणं, बापाचं वचन त्यांनी ऐकणं, पतीची सेवा करणं ही विष्णूची महापूजा, हेच विष्णूची महापूजा. अनुभव किंवा अनुभव नाही तुझा, दुसरं काय नाही, विष्णूची महापूजा हीच आहे वस्तुस्थितीतली, हे लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणून जिथं अभेद आहे तिथं भेद मानायचा नाही, आणि जिथं भेद आहे तिथं अभेद मानायचा नाही. जर त्यांनी मरात भेदाच्या ठिकाणी अभेद मानला आणि अभेदाच्या ठिकाणी जर भेद मानला तर घोटाळा होण्याची दाट शक्यता आहे. विष्णूच पाहायचा, मग काय करायचं विष्णू पाहून? अहो विष्णू आईत पण पाहायचा, विष्णू बायकोत पण पाहायचा, विष्णू बहिणीत पण पाहायचा, विष्णू भावात पण पाहायचा, विष्णू मुलात पण पाहायचा, सगळ्या ठिकाणी विष्णू पाहायचा. जो विष्णू दिसतोय त्या विष्णूवर भरभरून प्रेम करायचं, भरभरून आईवर प्रेम करायचंय. पण विष्णू म्हणून मातृदेवो भव, वेदाने सांगितलं ना महाराज, पितृदेवो भव आचार्य देवो भव, नाही तर फक्त तोंडानं गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः रटून त्यांनी महाराज म्हणत राहायचं फक्त, त्याला कधी देव मानायचंच नाही. हे पण महत्वाचंच आहे, म्हणलं पाहिजे ना. म्हणून सगळ्यांमध्ये तो विष्णूच भरलेला आहे असं समजून भरभरून सगळ्यांना प्रेम द्यायचं. पण प्रेमाच्या दृष्टीने त्यांनी अभेद मानायचा, प्रेम द्यायचं, आणि व्यवहार करत असताना मात्र भेदच मानावा लागेल. भेदानच त्यांनी अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. पण व्यवहारात जर अभेद मानाल अमंगल आहे, आणि प्रेमात जर भेद कराल अमंगल आहे. म्हणून भेदाभेद भेद अमंगल आहे आणि अभेद अमंगल आहे. पण कुठे लावायचं कळालं पाहिजे. मला तुम्ही सांगा, जीव आणि ब्रह्म एक का दोन? जीव आणि परमात्मा एक का दोन? एकच आहे. मग लोक काय म्हणतात, परमात्मा वैकुंठात राहतो आपण इथं राहतो, आपण जीव आपण इथं राहतो आणि परमात्मा कुठे राहतो वैकुंठात, भेद मानला की नाही? भेद आहे का? अभेद आहे. अभेद. आता दुसरा प्रश्न विचारतो, शरीर आणि आत्मा एक का दोन? तुम्हाला सगळीकडेच विष्णू म्हणतो, मग कशाला भेदाचं त्याने प्रक्रिया सांगतो? व्यवहार मुद्दा व्यवहारातला चालू आहे, सरळ गोष्ट आहे. मग व्यवहार जर त्याने तुम्हाला पाहायचा आहे, शरीर आणि आत्मा एक का दोन? अहो शरीर हे असं जड दुःखरूप आहे आणि आत्मा हा सहजचित आनंद स्वरूप आहे, भेद आहे की नाही? भेद आहे. मग या भेदा जर अभेद मानला, शरीराला जर आत्मा म्हणू लागले, अमंगल होईल की नाही? अमंगल होईल. आणि जीव हा परमात्माच आहे तरी त्याला स्वतःपेक्षा वेगळं समजत असाल, अमंगल होईल की नाही? अमंगल होईल. म्हणून त्यांनी भेद आणि अभेद दोन्ही गोष्टी लावत असताना कशा लावायच्या हे कळालं पाहिजे. म्हणून भेदाभेद भ्रम अमंगल हा शब्द आवर्जून सांगितला. वैष्णवाचा खरा धर्म सगळ्या जगामध्ये विष्णू पाहणं हाच आहे. पण ज्यावेळेला सर्वत्र विष्णू पाहतोय त्यावेळेला जो व्यवहारामध्ये पदार्पण करील त्यावेळेला मात्र त्याला त्यांनी कुठे भेद ठेवायचा आणि कुठे अभेद ठेवायचं हे कळालं पाहिजे. म्हणून भेदाभेद भ्रम अमंगल शिक्काच मारून टाकला. अशा पद्धतीने वागलं पाहिजे. मग काय करायचं? सगळ्यांमध्ये जर विष्णू पाहत असाल तर भरभरून प्रेम द्यायचं. सुनबाई असाल तर सासूबाईला भरभरून प्रेम द्यायचं. जर सासूबाई असाल तर सुनबाईला भरभरून प्रेम द्यायचं. भांडण होणारच नाही, द्वेष होणार नाही, मत्सर होणार नाही, त्रास होणारच नाही. जीवनातला सगळा त्रास निघून जाईल जर सगळीकडे विष्णू दिसला तर. कोणाचं काही वाईट वाटणारच नाही. तुम्ही जर दोन शब्द मला त्यांनी वाईट शब्दांमध्ये त्यांनी बोलून ताडण माझं केलं तरी मला वाईट वाटणार नाही का? त्याचं कारण एवढंच आहे, मला हे कळालेलं असेल की बोलणारा पण विष्णूच आहे. प्रॅक्टिकल आहे ना, हे अनुभवण्याची गोष्ट आहे. याचा अभ्यास केला पाहिजे. अभ्यास हे वाजवतो ना हा पोरगा, फार सुंदर वाजवतो. असा आलं लगेच ताबडतोब वाजवायला उभा राहिला असं कधीच होऊ शकत नाही. त्याचा त्यानं केला अभ्यास. हे गातायत की नाही सुंदर? हे लगेच त्यांनी आले उभे राहिले काळ घेऊन गाऊ लागले असं कधीच होऊ शकत नाही. त्यांनी केला अभ्यास. हे वाजवतायत की नाही? याने केला अभ्यास.
आणि तुम्ही जागे राहून ऐकता आहात ना, तुमचा झाला अभ्यास. नाही तर सरांनी मग छोट्या छोट्या मुलांना सांगितलं म्हणे जा आता मंडपात जाऊन झोपा. म्हणजे त्यांना माहित होतं हा विष्णुमय सांगणार आहे आता. असो प्रत्येक गोष्टीला कारणीभूत आहे अभ्यास. कारण अभ्यास कामा अभ्यास गरजेचा आहे. मग एकदम नाही करणार विष्णू, एकदम नाही सेवा होणार विष्णूची, एकदम नाही प्रेम करता येणार विष्णूवर. पण ज्या वेळेला एखाद्या माणसाचा फार राग आला आणि आता तुम्ही त्याला तडपून काहीतरी बोलणार आहात, त्या शब्दांना बाहेर काढण्याच्या आधी मनाला थोडासा लगाम घालून समजून सांगा, कीर्तनातला बाबा म्हणत होता सगळ्यांमध्ये विष्णू आहे, याच्यात पण विष्णू आहे. एक मनुष्य मग अशी घाई घाईनं अडवाला, आता आम्ही प्राशून येता येता बाहेर पडतानाच मोटरसायकलवाला अडवाला की लगेच ताबडतोब आता पडायलाच झाला होता. उगीच आमची गाडी जर त्याच्या जवळ असती तर लोकांनी गाडीवाल्यानंच मारहाण करायला सुरुवात केली असते. पण त्याचं ते जे अचानक मध्ये येणं होतं, वरतून आमच्याकडे राग राग पाहणं होतं, हे सगळं पाहिलं तरी या सगळ्या लोकांना मी तेच सांगत होतो, अहो तो राग राग पाहतो ना तो सुद्धा देवच आहे. सांगितलं यांना विचारत होतो, म्हटलो की नाही मी ते की तो रागानं पाहतो तरी त्याच्यात देव आहे. मला त्याचा राग आला नाही का, माझ्या मनाला मी समजून सांगितलं वेड्या कोणाकोणाचा राग धरशील, सगळीकडे देवच आहे. कोणाकोणाला वाईट म्हणशील आणि कोणाकोणाच्या उचापती करशील का, सगळ्यांचे दोष पाहशील, कशाकरता देव पहा दोष पाहतोस. अरे सगळ्यात देवच आहे, देव झाले अवघे जन दोष गुण आहे, काही दोष नाही काही गुण नाही. देव जेव्हा होईल तेव्हा जोपर्यंत देव पाहणार नाही तोपर्यंत दोष पण दिसतील आणि गुण पण दिसतील. मग गुणग्राहक आणि दोषग्राहक दृष्टी ठेवण्यापेक्षा देवग्राहक दृष्टी ठेवावी. मग ज्या दिवशी देव दिसेल त्या दिवशी अनुकूल प्रतिकूल काही वाटणारच नाही. अजून आपण जन्मभर परमार्थ केला आणि परमार्थ करून जर आपल्या जीवनामध्ये त्यांनी अनुकूल घटनांनी सुख होत असेल आणि प्रतिकूल घटनांनी जर दुःख होत असेल तर आपल्याला देव कधी दिसलाच नाही, कधी अनुभवाला आलाच नाही, कधी आपण त्याच्या जवळ गेलोच नाही जवळ असून सुद्धा. म्हणून त्यांनी अनुकूल प्रतिकूल घटनांनी उद्विग्न होऊ नका, देव पहा. अनुकूल प्रतिकूल घटना सुद्धा आनंद देते, समाधान कायम टिकून राहील, सुख दुःख समान सकळ जीवांचा अशी त्याची अवस्था. तो ज्ञानाचा उद्बोध होईल, भक्ती प्रेमाचा कल्लोळ होईल, जो धन्य होईल, हरिरंगात नाचत राहील, ही त्याची अवस्थाच निर्माण होईल. धन्य जगे तो धन्य नाचणारा हरिरंगात जो नाचतो तो धन्य आहे महाराज. म्हणून धन्य जगी तोच एक हरिरंगी नाचे, त्याची ती अवस्था आहे. तो त्या भूमिकेत जाऊन त्याने नाचतोय, देव दिसला नाही तर त्याच्या छंदात नाचता तरी कसं येईल. म्हणून नाचण्याकडे तसं तर दिसला पाहिजे, त्याच्या छंदात गेलं पाहिजे. मला जर लोक दिसतील तुम्ही माझ्याकडे पाहता कसं नाचू, लोक काय म्हणतील, कसं काय त्याने मी नाचावं असं त्याने आपोआप मला होईल. मी तुम्हाला लाजून नाचणार नाही का, मला देव दिसला नाही तुम्ही दिसतात म्हणून. ज्या दिवशी मला तुम्ही दिसणार नाही आणि तुमच्या जागेवर देव दिसेल तेव्हा मी तुमच्या समोर छंदानं नाचेन, आवडीनं नाचेन आणि देव म्हणून नाचेन, हे माझं जीवन होईल. मग माझं जीवन खऱ्या अर्थाने आनंदानं ओतपोत भरून जाईल. शरीराचा भ्रम माझ्या ठिकाणी राहत नाही, भेद शिल्लकच राहणार नाही, अशी अवस्था मला प्राप्त होईल. आणि ही त्यांनी प्राप्त होणं म्हणजेच त्यांनी सर्वत्र विष्णूला पाहणं असंच आहे. म्हणून त्यांनी विष्णुमय जग, सगळं जग विष्णुमय आहे, हाच वैष्णवाचा खरा धर्म आहे. आणि तो धर्म जीवनामध्ये उतरल्यानंतर त्यानं भेदाच्या ठिकाणी भेद पाळला पाहिजे, अभेदाला अभेद रूपाने त्यांनी मानून सर्वांवर भरभरून त्यांनी प्रेम केलं पाहिजे. जीवनातलं भांडण मिटून जाईल आणि जीवन आनंदी होईल हे सांगण्याकरिताच तुकोबा अट्टहास करतात आणि सगळ्या भागवत भक्तांच्या समोर विनंतीपूर्वक सांगतात, तुम्ही ऐका ऐका जे तुम्ही भक्त भागवत आई भाग तुम्ही भक्त भागवत आई भाग तुम्ही भक्त भागवत
तुम्ही भागवत भक्त आहात, तुम्ही ऐका आणि हे ऐकून निश्चित आपलं हित सत्य करून घ्या, खऱ्या अर्थानं आपलं हित करून घ्या. कराल ते हित सत्य करा, म्हणजे खऱ्या अर्थानं आपलं हित करून घ्या. तुम्ही सगळ्या भागवत भक्तांनी माझं म्हणणं ऐका. असं तुकोबारायणं म्हणायचं आणि हेच महत्वाचं आहे. आपण हित करून घेत नाहीत म्हणायचं. आपलं हित कशात वाटतं माहिती आहे आपल्याला? आपलं हित या सगळ्या जगांमध्ये जगामधल्या वस्तूंकडून, पदार्थांकडून, व्यक्तींकडून वाटतं. त्याचं कारण असं आहे, आपण सगळेजण या संपूर्ण जगताचे गुलाम झालेलो आहोत. सगळे गुलाम आहेत पण मालक म्हणतात. परिचय करून देताना सुद्धा घरातले लोक परिचय करून देतात, हे आमचे मालक आहेत. मालक परिचय असाच करून दिला जातो मालक. पण खरं सांगत, ज्याला मालक म्हणतात ना तो गुलाम असतो. कसं काय सांगू? आपल्या घरी बैल, गाया, म्हशी आहेत की नाही? आहेत की नाही? बैल वगैरे आहेत की नाही? बरं, बैल त्यांनी जो असतो, एक मनुष्य बैल घेऊन चालला आणि बैल पुढे आहे, तो माणूस त्यांनी मागे चाललेला आहे, ते दृश्य सगळ्या लोकांनी पाहिलं. आणि पाहत असताना त्यांनी, महाराज, पाहणारे लोक काय म्हणत होते? काय म्हणतील? तो बैल आहे आणि मागे चाललेला त्याचा मालक आहे. बरं, तुम्ही मालक आणि सेवकाची व्याख्या तुम्हाला माहिती आहे का? मालक कसा असतो? जो आपल्या जागेवर बसून असतो. मालक, बरं, जो मालक त्यांनी जागेवर बसूनच जेवतो, त्याला जेवण आणून दिलं जातं. कोण? मालक. बरं, जो पाणी प्यायचं म्हणलं की त्याला इच्छा केली की लगेच आपोआप पाणी येतं, हे पाणी आण रे, लगेच ताबडतोब त्याने असं असं केलं की पाणी जागेवर येतं. बरोबर आहे. हे कोणाचं लक्षण आहे? मालकाचं. हा मालक आहे. आता काय दिसतं तुम्हाला? चित्र बैल चालला, त्याच्या मागून माणूस चालला, तुम्ही म्हणले तो बैल आहे ना, हा त्याचा कोण आहे? मालक. व्याख्या काय मालकाची? तो जागेवर बसतो, जागेवर खातो, जागेवर पितो, सगळ्या गोष्टी जिथलं तिथे होतात. कसं काय याला मालक आणि बैल म्हणत असतील? हेच मालक असत. वस्तुस्थिती अशी आहे, ते चित्र जरी तसं दिसत असलं तरी सुद्धा त्याच्यातला बैल मालक आहे. तो त्याच्या दावणीला त्यांनी बांधलेला असतो, त्याच्या जागेवरच असतो. त्याला खायला कोण घालून देतो? हा जो घेऊन चालला होता तो. हा बरं, त्याला पाणी कोण पाचतो? हा जो घेऊन चालला तो. आणखी त्याच्यापेक्षा खाली येऊन सांगू, त्याचं शेण कोण उचलतो? हा जो त्याला घेऊन चालला तो. मग आता खरं सांगा तुम्ही मला, खाऊ घालतो, पाणी पाचतो, शेण उचलतो, कोण? हे सगळे काम कोण करू शकतो? सेवक. आणि कोणाविषयी करू शकतो? मालकाविषयी. मग कोण मालक आहे? बैल मालक आहे आणि हा सेवक आहे. हा महत्वाचा विचार. बैलाचं फक्त उदाहरण सांगितलं. बैलाचं फक्त उदाहरण सांगितलं मी, खरं सांगतो. आपणही असेच मालक आहोत. आपण फार ओझेवा, आपण त्याच्या सुख दुःख मानतो. आपण पिशव्याची पिशव्या भरून सगळी दिवाळी आणतो, पिशव्या भरून उचलत नाही एवढी पिशवी, आणि ती आणतो घरात देतो. आणि सगळं त्यांनी जागेवर बसून असलेल्या लोकांकरता सगळं आपण करतो, वरतून म्हणवले जातो. मालक आहे हे, मालक आहे हे, मालक नाही गुलाम. याच्यावर सत्ता आहे सगळ्या जगाची. हे सत्य दबलेले आहेत आणि दबलेले आहेत म्हणून त्रासात आहेत. हे या सगळ्या लोकांना व्यक्ती समजतायत, वस्तू समजतायत, पदार्थ समजतायत,
प्रसंग समजताय आणि या दृष्टीने सर्वांकडे पाहतायत म्हणून त्यांच्या गुंत्यात अडकलेले आहेत. मालकीत जर प्राप्त करून घ्यायची असेल तर तुकोबाने म्हणतात पुरे पुरे आता नको तुझे प्रपंच ओसरो चित्त तुझे ऐसे तरी का पांडुरंगा प्रपंच दिसू नये या प्रपंचात तू दिसावास हा त्यातला भाव आहे. प्रपंच ओसरो आणि चित्त तुझे पाहिजे ऐसे तरी का पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा पुरे पुरे आता नको तुझी याची सत्ता लटके ते फेडा तुका म्हणे जाय हे सगळं लटक दिसताय नाम आणि रूप या नाम रूपांना ज्यांनी धारण केलं त्याचं नाव आहे देव त्याचं नाव आहे परमात्मा त्याचं नाव आहे विष्णू. आणि या नाम रूपात दडलेला जो विष्णू आहे तो ज्या दिवशी मला पाहायला मिळेल त्या दिवशी फक्त विष्णूचीच माझ्यावर सत्ता राहील मी सेवा करील पण प्रपंचाची नाही. ती सेवा करत असताना मी सेवा त्या विष्णूची करील हे महत्वाचं आहे हे लक्षात घेण्यासारखं. नाही फक्त प्रपंचाची म्हणून जर सेवा करत असाल तर प्रापंचिक होऊन मराल आणि विष्णू समजून जर त्यांनी सगळ्या जगामध्ये पाहून विष्णूवर प्रेम करत सर्वांची सेवा कराल तर मग मात्र ओरिजिनल परमार्थिक व्हाल. मरमाय हे कराल ते हित सत्य करा हे सत्य हित आहे हेच खरं हित आहे अशा पद्धतीने करा. घरचीच कामं सगळी आपण करतो असं नाही. तुकोबारायांनी असे आहेत तुकोबारायांचं चरित्र पहा. आताच महिपती महाराजांनी प्रकाशित केलं लिहिलेलं जे तुकोबारायांचं चरित्र आहे त्याचा मराठी अर्थ करून काशीत आपण प्रकाशित केला. त्या चरित्रामध्ये असा उल्लेख आहे की तुकोबारा एक म्हातारी त्यांनी तेल आणण्याकरिता चालली होती बाजाराला. तिला पाहिलं महाराज आणि पाहिल्यानंतर त्यांनी तुकोबारायांनी पाहिलं म्हणे आजी एवढी थकलेली आजी असं कर मलाही तिकडे जायचं मी तुला पाठीवर घेऊन त्यांनी जातो आणि तुला तेल तू तेल आणण्याकरिता जा. पण दुसरा विचार मनात आला हिला कशाला न्यायचं तिचं तेल आपणच आणून देऊ ना. मग तुकोबाराय स्वतः तिची बाटली हातात घेऊन तेल आणायला गेले आणि तेल तिला आणूनही दिलं. आणल्यानंतर तिचा अनुभव होता की एवढं एवढं तेल एवढ्या रुपयांचं आणलं एक आठवडा भर जातं महिना झाला तरी तेल संपलं नाही. मग तिने सगळ्या लोकांना सांगितलं हो महिनाभर तेल गेलं त्या तुकारामानं आणून दिलं होतं. सगळ्या गावात बातमी पसरली सगळं गाव तुकोबारायांकडे धावायला लागलं. दुष्काळी आटले द्रव्य नेला मान मान शब्द आंदोलन करण्यासारखं दुष्काळानं आटलं सगळं द्रव्य निघून गेलं. आधी तुकाराम शेठ म्हणत होते ना तेच लोक तुकोबारायांना वाईट शब्दात बोलू लागले. चरित्रात लिहिलेलं सांगू का तुक्या म्हणू लागले. वाईट परिस्थिती फार फार वाईट परिस्थिती पण तेच लोक आता तुका म्हणू लागले. तुका हे तुका थोडं काम करतो का थोडं तेल आणून देतो कारण माहीत झालं होतं अशी भामटे आहेत लोक खरंच माहीत झालं होतं यानं तेल आणून गेलो की आठवड्याचं तेल महिनाभर जातं याला जाण्यायला लावलं तर कुठं लोक ड्रमच घेऊन यायला लागले खेळ घेऊन यायला लागले. तुकोबा तेल आणून द्या की तुकोबारांच्या खांद्यावर ड्रम हातात ड्रम डोक्यावर ड्रम सगळीकडे त्यांनी महाराज असे भांड्यात भांड्यात तुकोबाराय तेल आणायला. सगळ्या लोकांना त्यांनी महाराज कोणत्याच प्रकारची तक्रार न करता तुकोबारांनी तेल आणून दिलं बरेच दिवस. काय म्हणून लोक म्हणून का विष्णू म्हणून वस्तुस्थिती आहे. मला नाही म्हणायचं तुम्ही लोकांचे केंड व्हा म्हणून अजिबात नाही म्हणायचं पण ज्यांचे वाहत आहात त्यांचेच विष्णू म्हणून व्हा. वस्तुस्थिती हीच आहे ज्यांच्या बरोबर व्यवहार करा. हे बा सगळ्या लोकांमध्ये फिरून तुम्ही देवाला पाहाल हा देवाय पाया पडतो तो देवाय पाया पडतो असं करूच नका. जेवढे आजूबाजूला आहेत ना तुमच्या तेवढ्या सगळ्यांमध्येच फक्त विष्णू पहा आणि त्यांच्या बरोबर विष्णू म्हणून व्यवहार करा. तो व्यवहार प्रसन्न करून टाकेल तुम्हाला. त्यांच्या अंतकरणातून आलेला जो प्रसन्नतेचा ढेकर आहे तोच विष्णूची खरी महापूजा होईल आणि तोच खऱ्या अर्थाने परमार्थाचा मूळ अर्थ असेल. म्हणून त्यांनी कराड ते हित सत्य करा हेच त्यांनी खरं वर्म आहे परमार्थातलं हे जाणून घेण्यासारखं आहे. असं ज्याला करता येईल असा जो निर्वैर होईल असा जो त्यांनी निर्द्वंद्व होईल असा जो त्यांनी महाराज या सगळ्या द्वंद्वांपासून दूर जाईल निर्मत्सर अवस्थेत निघून जाईल तो खऱ्या अर्थाने परमार्थाच्या स्थितीवर आरूढ होईल. म्हणून आपण व्यवहार करतो आहोत त्याच व्यवहारामध्ये असणारे सगळे जे जीव आपल्या अवतीभोवती आहेत त्या जीवांमध्ये विष्णूला पहा आणि पाहून त्यांनी कोणाचाही कोणत्या प्रकाराने मत्सर करू नका. एवढं पथ्य जरी आपल्याला आपल्या जीवनामध्ये पाळता आलं तरी आपल्याला वैष्णव शब्दाचा अर्थ करून आपण खऱ्या अर्थाने वैष्णव होऊ महाराज वर्णन करू सा
आनंदात पण विष्णू आहे, पोटात बसतो आनंद आहे. ऐका थोडा 10-15-20 मिनिटं तुम्हाला अजून सहन करायचं. महत्वाचं चिंतन सांगतो ऐका. कोणीही जीवाचं न घडू मत्सर, कोणाचाच मत्सर घडू नये. का? अहो सगळ्या जीवांमध्ये विष्णू आहे म्हणून. मग आहे विष्णू म्हणून सांगतात का नाही म्हणून सांगतात? आहे म्हणून सांगतात. वैकुंठातला विष्णू कोणी सांगितला? तुम्ही ऐकतात ना पण सर्व. अहो वैकुंठातला विष्णू तुम्हाला कोणी सांगितला? अहो या संतांनी, शास्त्रांनी, वेदाने, पुराणाने सांगितला वैकुंठात राहतो म्हणून. बरोबर. आणि हा कणाकणातला माणसातला विष्णू कोणी सांगितला? त्यांनी सांगितला. मग आपल्यातला त्यांनी भाव ऐका. आपल्याला फक्त वैकुंठातलाच कळाला, पण आपल्याला त्यांनी हा कळत नाही. न कळण्याचं कारण हे मंदिर आहे. न कळण्याचं कारण त्या मंदिरातल्या मूर्ती आहेत. तुम्हाला उद्रेकी बोलतो आहे, संतांच्या विरोधात त्यांनी बोलतोय. खरं सांगतो, जरा लक्षपूर्वक ऐका मी काय सांगतो. आपल्याला या माणसातला देव का कळत नाही? आपल्याला जीवमात्रातला घटाघटातला देव का कळत नाही? त्याचं कारण हे मंदिर आहे. हे मंदिरच त्यांनी घटाघटातला देव कळण्यास कारणीभूत आहे. आणि लोकांना घटाघटातला देव कळत नाही त्याचं कारण सुद्धा हे मंदिरच आहे. सज्जन मनुष्य, सात्विक असणारा मनुष्य ज्ञानापर्यंत जाण्याकरिता शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, आसन, सत्ती पदार्थ, भगिनी, तुर्यगा या स्थितीपर्यंत निघून जातो की नाही? सत्वशील आहे. आणि त्याला ही सात्विकता मिळाली कुठून? या मंदिरात जाऊन. त्या मंदिरात जाऊन, त्यांना मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेऊन ही सात्विकता तयार करून त्याला या व्यापक स्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं. आणि काही लोकांना त्यांनी सगळ्यांमधला देव दिसत नाही त्याचं कारण पण हे मंदिरच आहे असं मी का म्हणतो? कारण त्याच्या दृष्टिकोनातून देव फक्त मंदिरातच राहतो. फक्त देवळात आहे, फक्त मूर्तीत आहे, फक्त त्या दगडातच बसले. प्रमाण सांगू, अजिबात खाली येऊन बोलत नाही, सप्रमाण बोलतो. तुकोबाराय म्हणतात, तीर्थी धोंडा पाणी. तीर्थाला जाता एवढे सगळे देवळं त्यांनी धुंडावून काढतात. काय तीर्थी धोंडा म्हणजे? धोंडा शब्दाचा काय काय होतो? धोंडा शब्दाचा अर्थ दगड. आणि पाणी म्हणजे पाणी. तीर्थाला तीर्थ म्हणतो आपण, तीर्थ घ्या अमुक करा असं म्हणतो. आपण तीर्थ म्हणतो ते पाणी म्हणतात, आपण देव म्हणतो ते धोंडा म्हणतात. मग धोंडा म्हणणं चांगलं आहे का? पण का म्हणतात ते? त्याचं कारण लोक त्या पाण्याच्या धोंड्याच्या नादानं माणसातला देव विसरले म्हणून देव रोकडा सज्जे. दोन गोष्टी आहेत की दोन स्वतंत्र प्रमाण आहेत. तीर्थी धोंडा पाणी आणि देव रोकडा सज्जे. म्हणून सगळ्यांमध्ये माणसात देव आहे, प्राणी मात्रात देव आहे हे कळत नाही आपल्याला. कारण आपली नजर फक्त धोंड्यात पाहण्याची झालेली आहे. म्हणून धोंड्यापुरतीच नजर मर्यादित ठेवू नका. ही नामदेव महाराजांची झाली होती ना, ते विटे उभा असणारा देव म्हणे देवा विटेवरी कटेवरी करून आहे ज्या देवाचे नेहमी त्याचे दर्शन. एवढे कट्टर होते ते म्हणे तू कच्चा आहेस. हरे म्हणे रात्रंदिवस तू माझ्याशी बोलतो आणि सगळे व्यवहार करतो आणि कच्चा मानतोस. अरे खरंच कच्चा आहेस. म्हणे कसं काय परीक्षाच पाहिली मला, सगळी परीक्षा सांगायची. मला डोंबऱ्याचं रूप धारण केलं आणि मग ते सगळेच झाले. डोंबारी झाली, 3 दगडाची चूल मांडली, त्याच्यावर त्यांनी हांडी मांडली. मग नामदेव महाराज स्नानाला गेले. मग गाढव कापून टाकले, 4 कुत्रे कापून टाकले, 5-6 बोकर कापून टाकले, 17-18 कोंबडे कापून टाकले, तरी हांडी भरत नाही. मग आता काय करायचं? ती बाई पाहायला लागली त्या डोंबाऱ्याकडे, हांडी भरत नाही काय करायचं? मग तो मला छोकरा दिख रे ना उसको पकड कर ला और काक कर डाल इसमें. आता नामदेव महाराजांना कळालं हे आपल्याकडेच फिरलंय. आता काक कर डाल इसमें म्हणल्यावर मलाच कापणार. नामदेव महाराज धूम ठोकली झेट पांडुरंगाच्या समोर. पांडुरंगा मला वाचव म्हणे का? कापून टाकणार आहेत मला. देव हसायला लागला म्हणे का असतो? मी घाबरलो तू हसतो म्हणे. असू नको तर काय करू? तू कच्चा आहेस, तुला डोक्यात थोपटणं मारल्याचा फार राग आला गोरोबा काकांनी. मुक्ताईनं तुला कच्च ठरवलं म्हणून हसल्याचा फार राग आला वेड्या. अरे खरंच कच्चा आहेस म्हणे. कसं काय? तो डोंबारे मीच होतो. कापणारी जी होती ना ती रुखमाई होती. ज्याला कापलं तो गरुड होता, गाढव झाला होता. 4 वेद आले होते पुत्र्याच्या रूपानं, 6 शास्त्र आले होते बोकडांच्या रूपानं, 8 पुराणांसहित आलो होतो. हे सगळे माझ्या बरोबर, तुला कोणीच ओळखू आलं नाही, कच्चा आहेस, काय करावं लागेल, जा गुरुजींकडे. मग त्यांनी खेचर विसा प्रेमाचा पिसा तिने नामक ऐसा उपदेश दिला. मग मस्तके ठेवला, हात श्रवणी सांगितली, मात पदपिंड विवर्जित केला नामे. प्रमाण आहे रामदेव महाराजांची दृष्टी आली, नजर आली, त्यांना दृष्टीवरच पडळच काढून टाकलं. मग सर्वात्मक भाव निर्माण झाला. मग जो देव फक्त विटेपुरता दिसत होता तो देव कुत्र्यात दिसायला लागला. म्हणजे धोंडा हा शब्द संपूर्णच गेला. आता तोच सगळीकडे पाहायला मिळाला. राशींना गेलो होतो दर्शनाला अंबाबाईच्या, दर्शन घेऊन बसलो खरं, पण दरवेळेला दर्शनाला जातो तसं मला झालं नाही. या बाबाला त्याला सांगत होतो मी, मला रोग झालाय म्हणून. का? मला याचा देव दिसत नाही हो, मला सगळीकडेच देव दिसतो, फक्त तेवढ्या पुरताच तुम्ही पाहता आणि पाया पडता. मला वाटतं तेवढ्या पुरताच नाही, हा सगळीकडेच आहे. मी फक्त सांगू का तुम्हाला,
मैं प्रैक्टिकल आणलं पाहिजे तुमच्यात मैं पाहिलं पाहिजे माझा खोकला तुम्हाला विक्षेप करतोय ना मला आठवण झाली आपल्या कार्यक्रमावरून जात असताना नाही का काहीतरी झालं आणि तेव्हापासून एक रक्त पातळ होण्याची गोळी तिथं वयवार फरी ती चालू आहे आणि ती गोळी अशी आहे की तिचा साईड इफेक्ट होतो आणि तो घशावर होतो सगळे लोक मला म्हणतात तुझ्या बोलण्यामुळं त्या कथेमुळं कीर्तनामुळं होतं पण याच्या आधी का नव्हतं होत त्या गोळीमुळं होतं तो साईड इफेक्ट आहे म्हणून खोकलायचं पण आता माझा नाईलाज आहे तुम्हाला माझ्या खोकल्यामुळं विक्षेप होत असेल पण तरी सांभाळून घ्या ना तरी बालक बोबडा बोली म्हणून तुम्ही मायबापाचं अंत करून सांभाळून घ्याल अशी अपेक्षा पोटात आहे माझ्या असो म्हणून सगळीकडे परमात्मा भरलेला आहे तो का दिसत नाही आपण फक्त मूर्तीपुरता मंदिरापुरताच पाहतो म्हणून मायबाप त्याला फक्त मंदिरापुरतं पाहू नका त्याला फक्त मूर्तीपुरतं पाहू नका त्याला सगळीकडे पहा हेच खरं सर्वेश्वराचं पूजन करण्याचं वर्म आहे म्हणून कोण्यास त्यांनी जीवाचा मत्सर होऊ देऊ नका प्रॅक्टिकलाच आणण्या सगळ्या एकाएकी जरी नाही जमलं तरी हळूहळू हळूहळू जीवनामध्ये उतरवा आम्ही कीर्तनाला गेलो एका ठिकाणी आणि कीर्तनात त्यांनी म्हणजे एका ठिकाणी म्हणण्यापेक्षा आमच्याच गावातल्या मंदिरात गेलो होतो बरं पांडुरंगाच्या कीर्तनाला गेलो आणि कीर्तनात त्यांनी महाराज बेहोश होऊन त्यांनी अवस्था आली होती एकादा खरंच एकादा खरंच अवस्था आली आणि ती अवस्था पाहिल्यानंतर मला असं पाहून त्यांनी आश्चर्य वाटलं आणि का बरं माहितीये की ज्याला आली होती ना तू माझा पेशंटच होता खरंच पेशंट होता आणि पेशंट होता तो एवढा बेभान झालेला होता हे सगळं होतं हे सगळं झाल्यानंतर कीर्तन झाल्यावर मला धमच निघाला कीर्तन दुसऱ्याच होतं कीर्तन झाल्यावर कीर्तन करायला विनंती केली म्हणलं थोडं मला 5 मिनिटं बोलायचंय ते म्हणे बोला मग मी माईक हातात घेऊन बोलायला सुरुवात केली म्हणलं अहो एवढे बेभान होऊन या सगळ्या लोकांना कीर्तनात अवस्था होती अहो हे माझे चांगले परिचयाचे मी त्यावेळेस दवाखाना चालू होतो काय परिचय होता अहो याची आई आली होती दवाखान्यात आणि ती दवाखान्यात फक्त आली नव्हती तिचं गाऱ्हाणं सांगत होती काय तिच्या बरगडीला दुखत होत आणि का दुखत होत तिनं कारण सांगितलं होत की पोरांनी बरगडीत लात मारली तुम्ही ऐकता सर्वजण पोरांनी बरगडीत लात मारली म्हणून बरगडी दुखते आणि त्याला अवस्था होत होती कीर्तनात बसून अहो ज्याला आई देव दिसत नाही त्यानं किती परमार्थाची अवस्था लोकांना दाखवली म्हणजे पारमार्थिक होईल जो आईला लाद घालतो आणि लोकांच्या समोर परमार्थ सांगतो ना तरी घरी माता पिता रा धड बोली नाही संसारात आणि येर विश्वभरे आदरा मूर्खू द्यायचा मूर्खच नाही का तो म्हणून त्यांनी फक्त लोकांच्या समोर सांगून त्यांनी महाराज लोकांची रंजवणी करणारा मूर्खच आहे पण कोण्या जीवाचा मच्छर गरीत नाही देव पाहून तो खरा परमार्थिक आहे पण हे मर्म सर्वेश्वर पूजनाची जर तुम्हाला देवाची पूजाच करायची असेल तुम्हाला जर पारमार्थिकच व्हायचं असेल धार्मिक व्हायचं असेल जर हरिभक्तीपरायण व्हायचं असेल वैष्णव व्हायचं असेल तर वैष्णवाच्या नियमात त्यांनी वागा काय नियम आहे कोण्या जीवाचा मत्सर करू नका कोणाला दूषण देऊ नका कोणाला त्रास देऊ नका कोणाला वेदना देऊ नका कोणाला दुःख देऊ नका हे जर त्यांनी आपल्या जीवनामध्ये आपण पथ्य पाळलं तर मग मात्र त्यांनी आपण खऱ्या अर्थानं वैष्णव महाराज हे तुम्ही सांगता आहात गोष्ट खरी आहे पण कोणाला त्रास देण्यानं विष्णूला कसं काय त्रास होईल माणसाला त्रास दिल्याने विष्णूला कसा काय त्रास होईल अहो विष्णूला त्रास होतो कारण सगळी माणसं सगळे घटक जे जगामध्ये दिसणारे हे सगळे विष्णूचे अवयवच नाहीत का सगळ्यांमध्ये विष्णूच भरलेले आहे जसं आपलं हे शरीर आहे आणि या शरीराचे असणारे सगळे अवयव आहेत या सगळ्या अवयवांपैकी एखाद्या कोणत्याही अवयवाला जर इजा झाली तर वेदना कोणाला होतात जीवाला होतात मी असणार उभा आहे फार मऊ आहे मला चांगलं वाटतं आणि ते विनेकरी बाबा तसेच उभे आहेत त्यांच्या पायाखाली असण नाही मग ही चटई त्यांना रुतत असेल की नाही मग फरक आहे ना मला सुख आहे आणि त्यांना त्याचं दुःख होत आहे दोन गोष्टी सलग आहेत मग माझ्यात पण विष्णू आहे एकाला झालं सुख आणि त्यांच्यात पण विष्णू आहे त्याच्या पायाला झालं दुःख दोन गोष्टी झाल्या की नाही कोणाला झाल्या विष्णूलाच झाल्या म्हणजे त्यांनी महाराज ह्या शरीरामध्ये इथं त्यांनी जीव आहे की नाही या जीवाला या आसनानं त्यांनी फार मऊ वाटलं चांगलं वाटलं तिथं जरा खरबरीत वाटतंय म्हणजे त्यांना तिथं त्रास होतोय म्हणजे सुखदुःख हे जीवाला होत असतात जीवाला मग कोण्याही अवयवाला जरी इजा झाली तरी दुःख मात्र जीवालाच होत असतं तसं हे संपूर्ण विश्व हे सगळं जगत हे विष्णूचं शरीर आहे नवे विष्णूचा देह आहे नवे विष्णूच विष्णू सगळ्या रूपाने गच्च भरलेला आहे आणि मग हे सगळेचे सगळे दिसणारे घटक हे विष्णूचे अवयवच आहेत मग या विष्णूच्या अवयवांपैकी एखाद्या अवयवाला जर आपण फार प्रेम दिलं तर सुखी कोण होईल विष्णू आणि एखाद्याला जर आपण ताडण केलं त्याच्यावर भांडण करून त्याला दुखावलं तर दुःखी कोण होईल विष्णू होईल हे सांगण्याकरिता देहाचं त्यांनी उदाहरण दिलं आणि अभंगाच्या शेवटच्या चरणात ते
देहाचे अवयव तुका मने का 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 देहाचे अवयव समर्पण दृष्टांत आहे आपल्या शरीरावरून जसं सगळीकडे विष्णूचं आहे मग हे विष्णूचं शरीर समजा देह समजा सगळ्या ठिकाणी तसं आपलं शरीर आहे याच्यात त्याने सुख दुःख जीवाला भोगवतो तसं त्याने कोणालाही दुखावलं तर विष्णू दुखावला जातो कोणालाही सुख दिलं तर विष्णूला सुख होतो पण आपण काय केलं पाहिजे कोणत्या माध्यमातून विष्णूची पूजा केली पाहिजे आपल्या कर्मांच्या माध्यमातून कारण सुख दुःख आपण कर्माच्याच माध्यमातून देतो ना चांगली कर्म केले की सुख होतं वाईट कर्म केली की दुःख तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांच्या विरा पूजा केली होय अपारा तशा लागे तया सर्वात्मका ईश्वरा सर्वात्मक ईश्वर आहे त्याची पूजा जर करायची असेल तर स्वकर्म कुसुमांच्या विरा म्हणून त्यांनी स्वतःची कर्म हेच कुसुम म्हणजे फुलं आहेत आणि या फुलांनी त्याची पूजा करा त्याला संतुष्ट करायचं असेल तर तो मूर्तीला हार घातल्यानं संतुष्ट होणार नाही तो चांगले कर्म केल्यानं संतुष्ट होईल म्हणजे ज्ञानवरांनी निरोप सांगितला ते म्हणतात म्हणून या फळी लागू सांडून या देह सांगू आणि कर्मे करावे हा चांगू निरोप माझा माझा निरोप आहे मौली म्हणतात आणि निरोप आहे कर्मे करावे हा चांगू निरोप माझा का विष्णू विष्णू सांगतोय आल्यापासून विष्णूच म्हणतोय सारखा कशाकरिता म्हणतोय त्याचं कारण एवढंच आहे की सगळ्यांमध्ये विष्णू दिसावा मग आपोआप जर त्यांनी विष्णू दिसला तर कर्म सुद्धा चांगले होते विष्णूला कसं दुखावणार शिवी जर द्यायची म्हणलं विष्णूला कशी देणार सरळ गोष्ट आहे भांडणच करायचं आपल्याला विष्णूला जर कसं करणार जर विष्णू दिसला तर भांडण संपून जाईल विष्णू दिसला तर शिव्या द्यायचं बंद होऊन जाईल विष्णू दिसला तर कुरुड्या बंद होतील विष्णू दिसला तर सासू सुनामधले त्यांनी भांडणं कायमचे संपून जातील विष्णू जर दिसला तर म्हणून विष्णू विष्णू म्हणतोय
महाविष्णु पहा आणि फक्त पाहू नका, आपले कर्म विष्णु म्हणून करा, चांगले कर्म होते। मंदिरातल्या देवाला फुलं वाहण्याकरता नेतो का? अनिरडी फुलं नेऊ का? सडलेली फुलं आपण देवाला वाहू का? वाहणार नाही। चांगली चांगली सुगंधित फुलं त्यांनी असावी लागतील आणि मग ते आपण देवाला वाहतो, फार चांगली आहेत म्हणून। मग मंदिरातल्या देवाला जर चांगली फुलं वाहू शकतो तर सर्वात्मक देवाची पूजा करण्याकरिता आपण कर्म खराब करून कसं? पण आपल्या कर्मात जर खराबपणा असेल तर ईश्वर आपल्या कर्मांना त्यांनी चांगलं म्हणणार नाही, त्यांना तो दुखावला जाईल। पण आपले कर्म जर चांगले असतील तर सहजच विष्णूची पूजा होईल, सहजच विष्णू सुखी होईल, सहजच विष्णूची भक्ती होईल आणि सहजच आपण वैष्णव होऊ, हे जास्त महत्वाचं आहे। पण त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे विष्णू पाहून, त्याला कर्म चांगले करायचे म्हणजे काय करायचं, त्याच्यात विष्णू पाहायचं, त्याच्यावर प्रेम करायचं, प्रेमानं कर्म करायचे। प्रेमानं हे वाजवायचंय ना, प्रेमानं वाजवायचं, ते म्हणायचंय ना, प्रेमानं म्हणायचंय, हे ऐकायचंय ना, प्रेमानं ऐकायचंय, सगळे व्यवहार प्रेमानं करायचे। हे प्रेमानं जर कराल तर वैष्णव व्हाल, म्हणून वैष्णव तो जय अवघे देवावरी माया। वैष्णवाचं लक्षण सांगितलं, त्या अभंगातून जसं धर्म सांगतात तसं त्याच्यातून लक्षण सांगितलं काय, की तो वैष्णव आहे ज्याचं फक्त सगळंची सगळं प्रेम देवावरच आहे, वस्तूवर नाही, व्यक्तीवर नाही, प्रसंगावर नाही, कशावरच नाही, जगातल्या कोणत्याच घटनेवर नाही, फक्त विष्णूवर ज्याचं प्रेम आहे त्याला वैष्णव म्हणायचं। म्हणून त्यांनी या सगळ्या घटकांवर भरभरून प्रेम करा, तुमच्यात फार प्रेम भरलेलं आहे, संकुचित करू नका स्वतःला, भरभरून प्रेम द्या, विष्णू म्हणून सर्वांना प्रेम द्या, मग तो परमात्मा प्रसन्न होईल आणि प्रसन्न झाल्यानंतर मग आपल्या अंगावर पाखरे उमजते। खरंच खरंच महाराज, खरंच काय, आपलं चित्त शुद्ध होईल ना, मग चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते, शत्रू जर मित्र होता तर पाखरं अंगावर बसणं काय अवघड होईल? प्रयत्न केला पाहिजे ना, प्रयत्नशील असलं पाहिजे, मग आपलं जीवन असं होईल आणि असं जीवन झाल्यानंतर हळूच त्या विष्णूला म्हणता येईल, देवा साधू संतांच्या शास्त्राच्या उपदेशातून तुला जाणलं मला कळालं तू निर्गुण निराकार आहेस, त्यांच्याच उपदेशानं मला कळालं की तू सगुण निराकार आहेस, तू सगळ्या कणाकणात गच्च भरलेलास मी तुला पाहतोय, तू मला अनुभवाला येतोस, मी तुझ्याबरोबर व्यवहार करतो, देवा सगळे व्यवहार येते, हे सगळे व्यवहार मी तुझ्या बरोबर करतो आणि फक्त व्यवहार नाही, मी भरभरून तुला प्रेम देतो आणि मी प्रेम देतो म्हणून त्या सगळ्या व्यक्तींच्या घटकांच्या माध्यमातून मला प्रेम प्राप्त होतो, मला जाणीव आहे तूच त्या माध्यमातून मला प्रेम देतो। तुम्ही चांगलं बोललात तर समोरचा आपच चांगलं बोलतो, आणि तुम्ही जर खेकसून बोललात तर तोही अरेला लगेच कार्य असतं महाराज, आपल्या घरात कलयुग आहे, फॉरवर्ड आहे महाराज, सगळं थांबत नाही, कोणी विचार नाही करीत, हा महत्वाचा विचार आहे, लगेच सगळ्या गोष्टी जागची जागेवरच होऊन टाकतात, आर्क पार लगेच तुकडे, हे शब्द आपल्या अंगात भरलेले आहेत, हा महत्वाचा विचार आहे, फक्त आरे म्हणून बघा कार्य शब्द येतो, पण ते आरेला जर बदलून टाकलं थोडस आणि फार प्रेमानं जर त्यांनी जर तुम्ही त्याच्याशी बोलाल तर तो तुम्हाला कधीच कार्य म्हणणार नाही, तो फक्त प्रेमानंच तुमच्या बरोबर बोलेल आणि त्यानं प्रेमानं जे बोललं गेलेलं आहे तुमच्या बरोबर ते त्याचं बोलणं नसून ते त्याच्या तोंडातून बोललेल्या विष्णूचं बोलणं असेल, हे लक्षात घेण्यासारखंच आहे, हाच खरा परमार्थ आहे। उगीच हे सगळं आपण करतो असं जर मी सांगायला लागलो तर साधू संतांची वाट मोडून जाईल, पण मला कळालंय हा खरा परमार्थ आहे, मला कळालंय हा परमार्थ आहे, त्याच्यापेक्षा वेगळा परमार्थ नाही। लोक फार पारायण करतात आणि त्याचा छाप करून येतात, बस 1000 पारायण केले त्याच्यावरच जीवन सगळं संपून टाकतात, 1000 पारायणावरच, पारायणातून काहीच पोटात उतरून घ्यायचं नाही, फार मस्त त्यांनी महाराज भजन शिकून फार सुंदर लागली, भजन म्हणत राहिलो, जन्मभर भजन म्हणलो, जन्मभर अभंग म्हणत राहिलो, पण अभंगातला भाव कधी जीवनात उतरवलाच नाही, आणि जन्मभर परमार्थिक म्हणत राहिलो, कधीच परमार्थिक बोलणार नाही। माझं म्हणणं ऐका, तुम्हाला पटण्यासारखं बोलतोय मी, कस लावून बोलतोय तुमच्या सगळ्यांच्या बुद्धीला, मला आश्चर्य वाटतंय की मी असं बोलतोय तुम्ही जागे आहात अजून, आणि अजून तुम्ही फार प्रेमाने ऐकतात, महत्वाची गोष्ट आहे मला, नाही ते असं बोलायची सवय लागली मला, आणि ती सवय लागल्या कारणाने लोकांना झोपायची सवय लागली, लोक आपोआप झोपतात पण तुम्ही ऐकता आणि श्रद्धेनं भावनेनं ऐकता, जरी 11 त्याच्यात वाजले असले तरी माझं घड्याळ मी 5 मिनिटं पुढे लावलेलं आहे, आणि ते हे बरोबर आहे याचा अर्थ तुम्ही पण पुढे लावले असं थांबतो। आता मी महत्वाचा मुद्दा त्यांनी सगळ्यांच्या लक्षात आला, मला काय सांगायचं, मग असं त्याला म्हणा की तुला निर्गुण रूपाने जाणलंय, तुला सगुण रूपाने पाहून तुझ्यावर प्रेम केलंय, तुझं प्रेम त्या माध्यमातून मिळालंय, देवा तुला जर सगळं जग होता येतं, तुला जर सगळी नाव रूप धारण करता येतात तर तुला माझ्याकरिता सगुण साकार होऊन दर्शन द्यायला येता येणार नाही। आता मुद्द्यावर जिथून सुरू केलं होतं ना, तो स्कर्दळीच्या गाव्यासारखे त्याचे चरण पितांबर असं त्यांनी चतुर्भुज होऊन येतो, तो मुद्दा उपक्रम होता आणि आता उपसंहारावर आलो, हा उपसंहार आहे, हाच उपसंहार आहे। म्हणून ज्याला ज्याला जीवनामध्ये भगवंताच्या भेटीची अपेक्षा आहे, परमार्थ देवाच्या भेटीकरताच करायचा असतो, उगाच त्यांनी लोकांना दाखवायकरता नाही,
मग देव भेटावा असं जर वाटत असेल या क्रमानं जावं लागेल हा क्रम आहे. मग त्याला हळूच म्हणावं लागेल फार श्रद्धेनं फार प्रेमानं, देवा मला कळालंय ना सगळीकडे तूच आहे, तुला सगळीकडून पाहता येतं. बिनु कर चल सुन हो बिनु काना, बिनु कर करम विधिना. तू बिगर कानाने ऐकतो सगळीकडे तुला कान आहे, तू बिगर डोळ्याचं पाहतो सगळ्या ठिकाणाहून मला पाहू शकतो माझं ऐकू शकतो. तुला जर सगळंच माझं कळत आहे मग आता मला असं वाटतं की तू सगुण साकार होऊन मला भेटावंच, मला दर्शन द्यावंस, हे कसं तुला कळत नाही. मग उठी देई आता भेटी मला, रागावू नकोस. या सगळ्यात त्यांनी द्वैतात्मक संसाराला जाळून टाकलं आहे. मला तुझं ब्रह्मज्ञान नको आहे, फार ब्रह्मज्ञानासाठी मागून मी काय करू नलगे मध्ये तुझे ब्रह्मज्ञान गोजेरे सगुण रूप पुरे. हा म्हणून तुझी वाट पाहतोय लागला उशी पतित पावना, गेलासी वचना विसरून्या. जाळवणी संसार बैसलो अंगणी, तुझे नाही मनी मानसी हे. तुका म्हणे नको रागे जो विठ्ठला, उठी दे मला भेटी आता देवा, मला भेट दे तुझ्या भेटीची आता गरज वाटते. हा शेवटचा काम आहे. म्हणून खरंच जर देव भेटा वाटत असेल तर या सगळ्या पाहिल्यांना आधी जाणलं पाहिजे. फार बोलण्यासारखं आहे पण आता वेळेची मर्यादा पाहूनच त्यांनी बोललं पाहिजे. अगदीच पापड पसारा सांगून काय उपयोग आहे, लांबून लावण्यानं त्यांनी सगळे लोक रुष्ट होऊ शकतात. पण वेळेत थांबलं त्यांनी चांगलं असतं. मला आमचं या अनुष्ठान चालू आहे फक्त सरांच्या आग्रहामुळे त्यांनी इथे यावं लागलं. अजून एक आग्रह उद्याचा आहे आता तो खामगावचा, म्हणजे पाचपोर महाराजांच्या गावचा. आता नाईलाज असतो त्यांनी आता प्रवास एवढ्या दूरचा करावाच लागणार आणि 3:30 वाजेपर्यंत कोणत्या परिस्थितीत पार्नरला यावंच लागणार आहे. म्हणजे ती धावपळच आहे पण तरी सुद्धा प्रेम अशी गोष्ट आहे तिची. त्यांनी दोरी बांधल्यासारखीच आहे, घेऊन जाते घेऊन येते पण प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो. अरे मग हे जर सगळे तिथे होऊ शकतं मग इथं का होऊ शकत नाही. मग सगळीकडे देवच आहे आणि त्या प्रेमानंच या सगळ्या गोष्टी होतात. असो म्हणून त्यांनी प्रेमानं त्याला सर्वत्र पहा. या शब्दांना फक्त वातावरणात विरघळून देऊ नका. उगच विनाकारण तुमच्यावर काही छाप करून घेण्याकरिता आणि तुमच्यावर वजन मारण्याकरिता आणि तुमच्यासमोर माझं मोठेपण काही तुम्हाला सांगण्याकरिता अजिबात बडबड मी केली नाही. मला अंतकरणापासून असं वाटतं की सगळे लोक त्यांनी फक्त देव देव म्हणून फिरतायत आणि देव शोधण्याकरिता फिरतायत आणि जन्मभर फिरतायत तरी पण देव सापडत नाही. का सापडत नाही, त्यांना देव ओळखण्याची नजर आली नाही. आपल्या जवळ आहे देव, आपल्या आजूबाजूला आहे देव, कणाकणात आहे देव, आत आहे बाहेर आहे, त्या देवाला आपण पाहत नाही. उगीच भरकटत देव देव म्हणून फिरतो. त्या कुठून तरी येणाऱ्या देवाला शोधण्यापेक्षा जवळच्या देवाला ओळखून त्याच्याबरोबर व्यवहार करा, हे जास्त महत्वाचे व्यवहार आहे. हे ज्याला कळतील आणि माझ्या या 2 तासाच्या बडबडीनं त्यांनी आपल्या जीवनामध्ये जो हे घेऊन जाईल आणि खरोखर त्यांनी मला त्याला पाहून त्याच्याबरोबर व्यवहार करील तो खऱ्या अर्थानं वैष्णव होऊन त्यांनी भगवंताच्या प्रेमाला पात्र होईल. हे तेवढंच महत्वाचं आहे. मग कोणी कोणी अशा पद्धतीनं देवाला पाहिलं, कोणी कोणी देवाला अशा पद्धतीनं अनुभवलं, कोणाकोणाला देवाचं असं प्रेम प्राप्त झालं, ते सगळ्या साधू संतांना प्राप्त झालं. मग ज्ञानोबरांना देव भेटला असं आपण सगळ्या जगाला ठासून सांगतो पण त्या ज्ञानोबरांना पदोपदी निज पदा दिली हो अशा अंगाला आपण कधीच पाहत नाही. म्हणून अशा अंगाने ते तिथपर्यंत गेले आणि मग ते सगुण मनुका निर्गुण रे असं म्हणत म्हणत त्याच्या त्या सगुण रूपाला पाहून विभोर होऊन गेले. आपण नामदेव महाराजांना देव भेटला म्हणतो पण याच माध्यमातून ते गेले. आपण नाथांना देव भेटला म्हणतो पण याच माध्यमातून ते गेले. त्यांना सगळीकडे देव आधी पाहायला मिळाला गाढवात सुद्धा. तुकोबारांना सगळीकडे देव पाहायला भेटला आणि तोच त्यांनी सर्वात्मक भाव आहे म्हणून उभा व्यापक विठेठ आहे, जो विठेवर आहे तोच व्यापक आहे हे त्यांना कळालं. तो सर्वत्र त्यांनी पाहिला आणि म्हणून त्यांना त्याचं सुख प्राप्त झालं. हरी सुख फावले रे, हरी सुख फावले रे असं जर आपल्या तोंडातून यायचं असेल तर आधी आपण वैष्णव व्हावं लागेल, वैष्णवाचं लक्षण आपल्याला कळावं लागेल, वैष्णवाचे धर्म आपल्याला कळावे लागतील आणि ते करून आपण त्यांनी सर्वात्मक रीतीनं त्याला पाहावं लागेल. मग भेदाभेदात त्यांनी अभेद ह्या सगळ्या गोष्टी आपण करीत बसलो तर ते अमंगळ होईल. ते जाणून त्यांनी सगळे कर्म आपण केले पाहिजेत. कोण्याच जीवाचा मत्सर न करता सगळ्यांमध्ये परमात्मा पाहिला पाहिजे. कसा पाहिला पाहिजे, एखाद्याच्या अवयव आहेत पण ते सुख दुःख जीवाला होतं असा दृष्टांत मोठा उतरवून या पद्धतीने पाहायला पाहिजे. आणि मग आता फक्त देवच शिल्लक राहील आणि मग देवाचून काही शिल्लकच राहणार नाही. मग दोषही दिसणार नाहीत, गुण दिसणार नाही, फक्त एक आनंदाची स्थिती शिल्लक राहील. आणि ही स्थिती निर्माण होणं जीवनामध्ये हा ओरिजिनल परमार्थ आहे. आणि हाच तुकोबारांना आपल्याला या माध्यमातून सांगायचा आहे. तो संतांना बांधलेला आहे. ज्यांना बांधला मोठ्या प्रेमाने त्यांचं चिंतन करूया आणि थांबूया. ज्ञानेश्वर माऊली 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 माऊ